हॅलो पाठवले ना हॅलो ते एकंद हॅलो हा आवाज येतोय का मुलांना सांगा मला हा गुड इव्हनिंग तर तुम्ही आता जास्त शिकवायला चालू केले का हो बाबा नको का कर चालू मग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आवाज येतोय का मला फक्त सांगा म्हणजे मग मी लगेच चालू करतो सगळ्यांना आवाज येते काय सर सांगा ना प्लीज काय सांगू रे बाबा चला तर आज तेवीस तारीख आहे तुम्हाला परवा दिवशी मी सांगितलेलं होतं की आपलं रिव्हिजन लेक्चर जे आहे रिव्हिजन सिरीज जे आहे शारदा अकॅडमी या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला चालू केलेली आहे आज तेवीस तारीख आपला पहिला दिवस आहे आपण भूगोल या विषयाचं रिव्हिजन घेणार आहे या रिव्हिजन सिरीज मध्ये पहिलं जे लेक्चर आहे ते आपण भूगोलच्या आता काय काय पॉइंट घ्यायचे तुम्हाला परीक्षेच्या परीक्षेला जाता जाता महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल काय वाचायला पाहिजे कोणते टॉपिक आय एम पी आहेत हे तुम्हाला मी पुढं म्हणजे एक पंधरा वीस मिनिटाच्या नंतर सांगेल तोपर्यंत आपण टॉपिक चालू करून घेऊया ठीक आहे चला तर आपल्याला पहिला महाराष्ट्राचा जो भूगोल आहे याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राजकीय भूगोल याचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर राजकीय भूगोलमध्ये नेमकं काय का का करायचं आहे राजकीय भूगोलवर क्वेश्चन कशा टाईपचे येत येतं राजकीय भूगोल मध्ये कोणते सब टॉपिक आहेत सब पॉइंट येतं त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे परीक्षेला जाता जाता ते कव्हर करून घ्यायचे तर राजकीय भूगोलमध्ये काय येईल अगोदरच सांगतोय राजकीय भूगोलमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे कशाचा कशाचा अभ्यास करायचा आहे तर मै पहिला अभ्यास करायचा तुम्हाला महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार ओके स्थान आणि विस्तारामध्ये तुम्हाला अक्षवर्ते विस्तार रेखावरती विस्तार पण करायचा आहे लांबी रुंदी त्याच्यानंतर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राचा आकार कसा दिसतो नैसर्गिक सीमा महाराष्ट्र राज्याला कोणत्या नैसर्गिक सीमा आहेत आणि राजकीय सीमा कोणत्या आहेत कोणत्या कोणत्या राज्यांच्या <onwards> yes. सीमा महाराष्ट्राला लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग एवढे पॉईंट तुम्हाला या पहिल्या मध्ये येतील त्याला आपण सब मध्ये नाव दिलेलं आहे महाराष्ट्राचा राजकीय महाराष्ट्राचा राजकीय भूगोल राजकीय भूगोलमध्ये हे जे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसते एवढे पॉईंट करायचे पटापट पटापट पत, आपल्याला पत। ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी नोट्स समोर ठेवा अंडरलाईन करून ठेवा ओके चलो पहिला पॉईंट महाराष्ट्राचे स्थान महाराष्ट्राचे स्थान मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर महाराष्ट्राचं स्थान पहिली गोष्ट हा भारत आहे भारतामध्ये हे महाराष्ट्र आहे आणि भारत जगामध्ये कुठे आहे तर इथे तुम्हाला दिसतोय परत एकदा सांगितलंय ह्याच्या अगोदर टेस्ट सिरीजमध्ये सांगितलं होतं पूर्ण जी पृथ्वी आहे या पृथ्वीवरती अशा आडव्या ओळी आहेत त्यांना अक्षवर्त म्हणतो आणि उभ्या ओळींना आपण रेखावर्त म्हणत असतो रेखावर्तामुळं कुठल्याही देशाचं जे आहे प्रमाण वेळ म्हणजे टाईम कळतो आपल्याला वेळ कळते तिथं किती वाजल्यात कुठ कुठल्या देशामध्ये आणि आडव्या ओळी ज्या आहेत या आडव्या ओळीमुळे आपल्याला एखाद्या प्रदेशाचं एखाद्या एखाद्या राज्याचं देशाचं कुणा कुणाचं पण तुम्हाला स्थान कळतं किती पृथ्वीवरती नेमकं कुठे आहे मग तुम्हाला इथं दिसतंय भारताच्या मध्यातून आपल्याला सगळ्याला माहिती कर्कवृत्त रेखा गेलेली आहे म्हणून आता बघा पृथ्वीच्या बरोबर मधून जी रेषा जाती याच्यामुळे ह्या ह्याच्यामुळं काय होतंय हे जी रेषा आहे शून्य अंशावरती या रेषेमुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन भाग पडलेत उत्तर भारत दक्षिण भारत ओके आणि ह्या रेषेला काय म्हणायचं आहे शून्य अंश रेखावृत्त शून्य अंश अक्षवृत्त म्हणजेच याला आपण विषवृत्त म्हणतो या विषुववृत्तामुळे उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध असे दोन भाग होते ठीक आहे चला आता हे उत्तर गोलार्धामध्ये अशा आडव्या ज्या ओळी आहेत ह्या किती आहेत नव्वद आहेत प्रत्येक एक अंशावरती प्रत्येक एक अंशावरती एक वळ अशा आडव्या ओळी अशा नव्वद आहेत इथं गेल्याच्या नंतर नव्वद दिसत्या म्हणजे शून्य एक दोन तीन चार डॅडॅश डाय डॅश नव्वद आणि दक्षिण गोलार्धामध्ये किती येतात नव्वद येतात बरोबर ना आणि हे शून्य अंशावरती एक आहे म्हणून प्लस इथे एक करायचं नऊ दोन्ही अठरा म्हणजे बघा आता नव्वद आणि नव्वद किती झाले रे एकशे एक्क्याऐंशी प्लस एक करायचं तुम्हाला अक्षवर्त विचारतील सरळ वन लाईनर क्वेश्चन तर पृथ्वीवरती किती अक्षवृत्त येतं इकडे बघा हे कळलं का तुम्हाला हे नव्वद हे नव्वद बरोबर ना नऊ नऊ अठरा बरोबर आणि ही शून्य अंशावरती एक गेली म्हणजे एक एकशे एक्क्याऐंशी अक्षवर्त आहेत क्लिअर चला तर मग या अक्ष याच्यामुळं दोन भाग झाले येतं तसेच पृथ्वीवरती शून्य अंश जे रेखावृत्त आहे शून्य अंश रेखावृत्त याच्यामुळे पर्यंत दोन भाग झालेत एक पूर्व गोलार्ध आणि एक पश्चिम गोलार्ध इकडे काय झालते एक उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध म्हणजे आता पृथ्वीचे किती भागात रूपांतर झाले रे चला ह्या दोन रेषांमुळे चार भागात रूपांतर झालं आ एक भाग दोन भाग तीन भाग आणि चार भाग ओके पहिला जो भाग आहे याला म्हणायचं उत्तर पूर्व गोल अर्ध याला म्हणायचं आहे दक्षिण पूर्व गोलार्ध ओके याला काय म्हणायचं आहे रे दक्षिण पश्चिम गोलार्ध आणि याला काय म्हणायचंय उत्तर पश्चिम गोलार्ध चार भाग झाले मग भारताच्या मध्यतून कर्कवृत्त गेलेलं आहे आणि भारत इथे आहे म्हणजेच आपण आपलं भारताचं स्थान कुठे सांगायचंय उत्तर पूर्व गोलार्ध काय म्हणलं मी उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान आहे बरोबर क्लिअर तुम्हाला भारताचं स्थान मिळालं मग भारतामध्ये महाराष्ट्र आहे मग भारताच्या मध्यवर्ती भागात पश्चिमेला भारताच्या मध्यवर्ती भागात पश्चिमेला कोण आहे महाराष्ट्र आहे हे झालं तुम्हाला स्थान आता इथून इथपर्यंत याला म्हणायचं अक्षवर्ती विस्तार रेखावरती विस्तार चला पटकन हे तर तुम्हाला पाठच करून ठेवायचं याला काहीच ऑप्शन नाही याला शॉर्टकटच नाहीये याच्यावरती तुम्हाला खूप वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे हा बरोबर एकशे हो गुड चलो काय सांगितलं की अक्षवर्तन रेखावृत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी बघा काही लक्षात थे नाही ठेवायचं डायरेक्ट पाठ करायचं फॅक्च्युअल महाराष्ट्राचं अक्षवर्ती स्थान बावीस अंश सहा मिनिट उत्तर अक्षवृत्त ते इकडे किती आहे पंधरा अंश चौवेचाळीस मिनिट उत्तर अक्षरत एखादं म्हणीन खालचं दक्षिण आहे हे उत्तर आहे अरे बाबा महाराष्ट्र आणि भारत आपण उत्तर गोलार्धात धरत आहेत म्हणून तुम्हाला बावीस अंश सहा उत्तर ते इकडे बा पंधरा अंश चौवेचाळीस मिनिट उत्तर अक्षवर ओके त्याच्यानंतर बहात्तर अंश छत्तीस मिनिट पूर्व ते इकडे तुम्हाला ऐंशी अंश चोपन्न मिनिट पूर्व रेखावरत यांच्या दरम्यान कोण आहे महाराष्ट्र आहे ओके चला दुसरं दुसरं स्थान आता विस्तार विस्तार बघायचा आहे तुम्हाला विस्तार कुठून कुठपर्यंत इकडे तुम्हाला महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील तालुका महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील तालुका कोणता आहे रे पालघर महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील तालुका पालघर बघा दोन हजार चौदाला आयोगाने क्वेश्चन विचारला होता महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा सॉरी तालुका नाही जिल्हा ओके okay, महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा जर विचारला म्हणजे तेव्हा दोन हजार चौदाला विचारला होता तेव्हा तुम्हाला ठाणे विचारलेला होता पण नंतर विभाजन झालं म्हणून आता सुरुवातीला जर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जर तुम्हाला जिल्हा जर विचारला तर कोणता घ्यायचा आहे पालघर अतिपूर्वेकडील जिल्हा जर विचारला तर तुम्हाला कोणता घ्यायचा आहे गडचिरोली अति जेव्हा घे विचारला तर गोंदिया अति उत्तरेकडील विचारलं तर तुम्हाला नंदुरबार आणि अति दक्षिणेकडील विचारलं तर दोन सांगायचे एक सिंधुदुर्ग आणि एक कोल्हापूर चलो मग पालघर ते गडचिरोली ओके हा महाराष्ट्राचा पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा तुम्हाला कधी कधी विस्तारा असा विचारते इंद्रावती नदीच्या खोर पूर्वेला इंद्रावती नदी खोऱ्यापर्यंत किंवा तुम्हाला सुरजागड भामरागड गडचिरोली मधल्या किंवा इकडं गोंदिया पर्यंत असा महाराष्ट्राची एकूण किती लांबी आहे आठशे किलोमीटर बघा आठवीच्या पुस्तकामध्ये आठशे साठ किलोमीटर दिलेला आहे आठवीच्या पुस्तकात किती दिले आठशे साठ पण आठशे साठ जे आहे जरी पुस्तकात असलं तर ते ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेले त्यांच्याकडनं तर आपल्याला फायनल उत्तर काय ठेवायचं आहे आठशे किलोमीटर आयोगाने याच्या अगोदरही दिलेलंय उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण रुंदी विचारते नाही तर उत्तर दक्षिण लांबी विचारते ना बघा काही पुस्तकांमध्ये तुम्हाला सातशे दिलेलं आहे काही पुस्तकांमध्ये सातशे तीस दिलेलं आहे आणि काही पुस्तकात तुम्हाला सातशे वीस दिलेलं आहे ठीक आहे बघा इथं सातशे तीस किलोमीटर ऑप्शन मध्ये नसेल तर ला गोल करा कारण का हे दोन वेळेस आयोगाने ज्यावेळेस प्रश्न विचारलेला आहे एक वेळेस हे उत्तर दिलं एक वेळेस हे उत्तर दिले ठीके ना त्याच्यामुळे सातशे तीस नसेल तर सातशे वरती टिक करून घ्या कारण का हे कन्फ्यूज आता त्याला मी पण नाही काय करू शकत कारण का दोन म्हणजे जुना प्रश्न आहे आयोगाने तर याच्यामध्ये सातशे तीस एकदा उत्तर दिलं तर एकदा सातशे किलोमीटर दिलं होतं ठीक आहे चला उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण लांबी विस्तार झाला स्थान झालं त्याच्यानंतर बघा क्षेत्रफळ जर विचारलं सगळ्यांना माहिती तीन हजार सातशे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे पण हे ऑप्शन मध्ये देणार नाही तुम्हाला तुम्हाला हे ऑप्शन मध्ये देते नऊ पॉईंट छत्तीस भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र वे आपले नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतोय रे तिसरा सगळ्यांना माहितीये पहिला क्रमांक राजस्थान दुसरा मध्य प्रदेश तिसरा महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जर विचारला तर कोणता आहे गोवा आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा, मोठा जिल्हा जर विचारला अहमदनगर आणि तालुका जर विचारला तालुका जर विचारला तर कोणता सांगायचं आहे चिखलदरा बघा चिखलदरा हा तुम्हाला क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा आहे चिखलदऱ्याच्या नंतर तुम्हाला साक्री सॉरी म्हणजे सर्वात मोठा अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा आणि तालुका जर विचारलं महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार तालुका तर तुम्हाला कोणता सांगायचा आहे चिखलदरा नंबर एकला चिखलदरा सांगायचा शा, त्याच्यानंतर दोन जे आहे त्याच्यानंतर साखरी आहे बरोबर भर ना त्याच्यानंतर तुम्हाला आहेरी आहे गडचिरोली मधला आहेरी ओके अहेरी त्याच्यानंतर चौथा आहे तुम्हाला एटापल्ली तिथालचाच आहे एटापल्ली गडचिरोली मधले दोन्ही तालुके एटापल्ली आणि त्याच्यानंतर आहे जथ ओके हे आहेत महाराष्ट्रातले तुम्हाला चिखलदरा Okay, जद, यस, साथ से, साथ से, ओके चिखलदरा साखरी अहेरी एटापल्ली जत हे महाराष्ट्रातले टॉप पाच तालुके क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे यस हा प्रियंका दोन हा सातशे सातशे हा बरोबर आहे सातशे आणि लक्षात ठेवा ओके सातशे आणि सातशे तीस दोन्ही पैकी कशाला पण दोन्ही जर उत्तर असले ना तर शंभर टक्के मग मुलं सगळेच आन्सर पाठवून देतील आयोगाचे दोन्ही प्रश्न पाठवतील मग क्वेश्चन कॅन्सल होईल ठीक आहे चलो ऑप्शनवरून जाता त्याला मी काही करू शकत नाहीये ठीक आहे चलो तर हे कळलं तुम्हाला हा चला महाराष्ट्राच्या आकाराबद्दल सांगितलं तर हा महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय महाराष्ट्राचा नकाशात उत्तरेला महाराष्ट्राची जा रुंदी जास्त आहे आणि दक्षिणेला ती रुंदी काय होती आहे कमी होत जाते दक्षिणेकडे रुंदी म्हणजे निमुळता कुणीकडे जातोय म्हणजे असा खाली निमुळता जो आहे तो त्याचा पाया जो आहे पाया तुम्हाला जरी विचारलं महाराष्ट्राची उत्तरेला रुंदी जास्त असून दक्षिणेला ती अरुंद आहे दक्षिणेला कशी आहे ती अरुंद मग अरुंद आहे आणि मग कोकणामध्ये महाराष्ट्राचं काय आहे पाया आहे आणि निमुळते टोक कुणीकडे आहे निमुळते टोक महाराष्ट्राचे कुणीकडे आहे गोंदियाकडे आहे क्लिअर आणि मग दिसतोय तुम्हाला महाराष्ट्राचा आकार कसा दिसतोय रे तर महाराष्ट्राचा आकार जो आहे तुम्हाला उलटा त्रिकोणी दिसल बरोबर ना उलटा त्रिकोणी म्हणजे सपोज आपल्याला गणितामध्ये हा काय आहे हा आहे ट्रायंगल ठीक आहे पण हा त्रिकोण कसा दिसतोय रे तुम्हाला हा त्रिकोण दिसतोय पण कसा उलटा म्हणून महाराष्ट्र पठारात म्हणजे महाराष्ट्राचा जो आकार आहे तो कसा आहे उलटा त्रिकोणी आहे महाराष्ट्राचा आकार कसा आहे उलटा त्रिकोणी तीन लाख बेचाळीस हजार काय रे बाबा तीन लाख बेचाळीस हजार सरांचे लेक्चर खूप फायदेशीर ठरत आहे गुड गुड थँक्यू चला रुंदी कुठं काय आहे तुम्हाला विचारते ना विधान विचारते ना उत्तरेला रुंदी जास्त दक्षिणेला अरुंद आणि ईशान्येला निमूळत तो काय म्हंटल मी उत्तरेला रुंदी कशी आहे रुंदी कशी आहे जास्त उत्तरेला रुंदी जास्त दक्षिणेला दक्षिणेला काय होत अरुंद आणि ईशान्येला ईशान्यला काय होतंय निमूळता निमूळता दक्षिणेला काय होत चाललाय निमुळता होत चाललाय त्याचा पाया कोण आहे कोकणामध्ये आणि निमूते कुठे गोंदियाकडे हे झालं त्याचा आकार चलो आता बघा हे झालं बेसिक आता तुम्ही बेसिकमध्ये अजून काय काय पॉइंट करायचंय तुम्हाला किती तालुके आहेत किती जिल्हे आहेत ते प्रशासकीय विभागामध्ये मी सांगेल फक्त एक करंटचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे महानगर जर पालिका जर विचारल्या तुम्हाला सांगितलं महानगर महानगरपालिका म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर हे पहिले सत्तावीस होते त्यात प्लस एक करायची एक कोणती आहे हे इचलकरंजी आहे ओके इचलकरंजी कुठांची आहे कोल्हापूर ओके ही एक लक्षात ठेवायची बाकीचे बेसिक पॉईंट आहेत नोट्स मधलं संकीर्ण माहिती नोट्स मध्ये जी दिलेली ना ती एकदा व्यवस्थित वाचून जा चला आता नैसर्गिक सीमा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे रे बाबा नैसर्गिक सीमाकडे लक्ष द्या सगळेजण ज्यांच्याकडे नकाशा समोर काढून ठेवलेला असेल तर त्यांनी नकाशा घ्या आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी इकडं नीट व्यवस्थित लक्ष द्या कारण का नैसर्गिक सीमावरती बऱ्याचशा वेळेस आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे नैसर्गिक सीमा काय सांगायच्यात महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा म्हणजे काय हा बरोबर चला बघा आता अगोदर सांगतोय नैसर्गिक सीमा म्हणजे काय जर महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या ज्या काही सीमा आहेत आपल्याला इकडे तुम्हाला मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे तेलंगणा कर्नाटक गोवा आणि गु, गुजरात आणि दादर नगर हवेली हे जे काही केंद्रशासित आणि केंद्रशासित प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे राज्य आहेत या राज्यांच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या सीमावरती जर का जर का एखादा डोंगर असेल किंवा तुम्हाला पर्वत असेल किंवा तुम्हाला टेकडी असेल टेकडी असेल किंवा तुम्हाला पठार असेल किंवा तुम्हाला खिंड असेल खिंड ओके किंवा तुम्हाला शिखर असेल किंवा शिखर अजून काय आहे नदी एखादी नदी वाहत असेल डोंगर पठार पर्वत टेकड्या शिखर खिंड यापैकी काही जरी असेल याने जर सीमा ही जर सीमावरती असेल तर याला म्हणायचं काय नैसर्गिक सीमा ओके नैसर्गिक सीमा आता उदाहरणार्थ आस्तंबा डोंगर कुणी तयार केलाय का नाही निसर्ग एखाद्या व्यक्तीचं नाव येत आहे का एखाद्या राज्याचं नाव येत आहे का नाही हे निसर्गात तयार झाले पण तुम्हाला नैसर्गिक सीमा सांगायच्यात चला नीट व्यवस्थित पॉईंट क्लिअर करून घ्या मी महत्वाचे महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे चला तर बघा महाराष्ट्राची ही दिशा कोणती रे दिशा सगळ्याला माहिती आहेत का हा दिशा सगळ्याला माहिती पाहिजे का बाबा हे बघा ही दिशा कोणती रे ही कोणती आहे पूर्व ओके क्लिअर चला बरोबर त्याच्या समोरासमोरची कोणती आहे रे ही ही आहे पश्चिम दिशा बरोबर यस आणि ही दिशा कोणती रे इकडे कोणती आहे एक सेकंद एक बोर्ड आपला हलतोय थोडासा एक सेकंद फक्त हा चलो हा इकडे दिशा कोणती रे ही आहे तुमची उत्तर आणि ही कोणती आहे दक्षिण बघा दिशा नीट तुम्हाला यायला पाहिजे बरं का दिशा लक्षात राहू द्या कारण का दिशा जर तुम्हाला माहीत झाल्या तर पाच ते सहा मध्ये त्याचा फायदा होतो बघा तुम्हाला आय दोन हजार तेराला एक प्रश्न विचारलेला होता खालील विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा अयोग्य अयोग्य म्हणजे कसले रे अयोग्य योग्य म्हणजे बरोबर अयोग्य म्हणजे चुकीचे चुकीचे विधान निवडायला सांगितलं होतं ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं विधान होतं पहिलं विधान काय होतं ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के पाऊस पडतो ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के पाऊस पडतो आणि दुसरं विधान होतं ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे कोकणामध्ये सर्वात जास्त असतं ठीक आहे हे दोन विधान दिलेले होते तर हे दोन्ही विधान जे आहेत हे कसले आहेत दोन्ही विधान चुकीचे आहेत कारण का राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ओके चला काय म्हणलं हे दोन्ही विधान चुकीचे आहेत कारण का ईशान्य मोसमी वाऱ्यामुळं महाराष्ट्रामध्ये जो आहे पाऊस पंच्याऐंशी टक्के पडत नाही लक्षात राहू द्या कोणत्या वाऱ्यामुळं पडतोय नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळं जो आहे तो किती टक्के पाऊस पडतोय पंच्याऐंशी टक्के पाऊस पडतोय बरोबर ना हे आताच विचारला होता ना एकवीस मध्ये क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विचारू तर भारतामध्ये विचारू द्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नैऋत्य मोसमी वारे जे आहेत त्याच्यामुळं पंच्याऐंशी टक्के पाऊस पडतो आणि ईशान्य मोसमी वारे जे आहेत त्याच्यामुळं दहा ते पंधरा टक्के पाऊस पडतो ओके आणि ते ईशान्य मोसमी वार्यामुळे पडणारा पाऊस विदर्भात सर्वात जास्त पडत असतो म्हणून दिशा सगळ्यात माहिती पाहिजे चलो आता मला सांगा इथं दिशा कोणती आहे इथं आहे आग्नेय इथं कोणती आहे रे इथं आहे नैऋत्य हे नैऋत्य मोसमी वारे सध्याला जे काही चालू इथे नैऋत्य मोसमी वारे चालू येतात आता सप्टेंबर आहे ऑक्टोबर पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर पर्यंत हे जे वारे आहेत हे नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहत असतात जसाही सप्टेंबर संपला की ऑक्टोबर ऑक्टोबर महिना जसाही सुरू झाला की ऑक्टोबर महिन्याला विश्वमित्राचा उन्हाळा म्हणतात तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारला तर लक्षात राहू द्या ऑक्टोबर हिट किंवा त्याला विश्वमित्राचा उन्हाळा म्हणतात इथं तुम्हाला मोसमी वारे जे आहेत ते संपतात आणि ईशान्य मोसमी वारे सुरू होतात म्हणजे परतीचे वारे म्हणजेच परती म्हणजे तिकडनं गेलेला पाऊस परत घेऊन येणे ते बंगालच्या उपसागरावरून बाष्प वगैरे घेतात गे ते आपण हवामानमध्ये सांगू ईशान्य मोसमी वारे विश्वमित्राचा उन्हाळा ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट वाढते गरमी वाढते त्याच्यामुळं बंगालच्या उपसागरातलं पाणी तापतं त्याचे बाष्प वरती जातं आणि तिकडून मग अरुणाचल प्रदेशाकडून तिकडून वारे वाहत येतात आणि ते वारे जमिनीवर वाहताना कोरडे असते जसंही ते बंगालच्या उपसागरावरून वाहते तसे ते बाष्प धारण करतात आणि मग तमिळनाडू आंध्र प्रदेश याच्या किनारपट्टीवरती काय होतो पाऊस पडतो त्याला परतीचा मान्सून म्हणतो आणि त्याच पाऊस जो आहे तसाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा इकडे कोकणा सॉरी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात अशा ठिकाणी त्याच्यामुळे काय होतं पाऊस पडतो ठीक आहे तर त्याला ईशान्य मोसमी वाऱ्या म्हणतात हे झाले दिशा इथं काय वायव्य आणि इथं कोणती ईशान्य हे सगळ्याला दिशा माहिती आहे चला आता कम टू चला मेन पॉईंट चालू करूया तर महाराष्ट्राची ही दिशा कोणती आहे आत्ताच सांगितलं आपण कोणती दिशा आहे रे पश्चिम दिशा आहे यस पश्चिम दिशा आहे मग महाराष्ट्राच्या पश्चिमेला महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय रे बाबा महाराष्ट्राच्या पश्चिमेला नैसर्गिक सीमा आणि तुमची राजकीय सीमा नैसर्गिक राजकी सीमा आणि राजकीय सीमा नैसर्गिक सीमा आणि राजकीय सीमा काय आहे तर तुम्हाला अरबी समुद्र आहे काय अरबी समुद्र महाराष्ट्राच्या इकडे वायव्याला काय असा अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय असा अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला एकूण किती किलोमीटर लांबीचा हा आहे आरबी समुद्र ओके महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय रे बाबा आरबी समुद्र आहे तुम्हाला विचारते महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागला आहे नीट शब्द लक्षात घ्या हा चला दोन्ही विधान नीट समजून घ्या आता महाराष्ट्राच्या मी काय शब्द म्हणतोय महाराष्ट्राच्या पश्चिमेला डादश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागला आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला महाराष्ट्राच्या पश्चिमेला डा किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागला आहे हे सगळं पाण्याचा जो भाग आहे याला काय म्हणायचं आहे समुद्र समुद्र किनारा ओके समुद्र किनारा किती लागलेला आहे रे तर महाराष्ट्राच्या वायव्यला जे आहे तो महाराष्ट्राच्या वायव्यला समुद्र किनारा जो आहे तो किती लागलेला आहे तर तो लागलेला आहे सातशे वीस किलोमीटर किती लागला आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राच्या वायव्यला समुद्र किनारा लागलेला आहे सॉरी महाराष्ट्राच्या वायुव्य नाही महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला लागलाय पश्चिमेला एक सेकंद जरा बोर्ड हलतोय एकच सेकंद हा चला महाराष्ट्राच्या पश्चिमेला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे तर सातशे वीस किलोमीटर आणि मग तुम्हाला विचारते की किनारपट्टी किती लागलेली आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि महाराष्ट्राची एकूण किनारपट्टी किती आहे तर महाराष्ट्राची किनारपट्टी जी आहे ती आहे पाचशे साठ किलोमीटर बघा लक्षात राहू द्या किनारपट्टी जर विचारली किनार किनारपट्टी महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लागली तर पाचशे साठ हे उत्तर द्यायला पाहिजे आयोगाने हे उत्तर पाचशे साठ दिलेलं आहे समुद्र किनारा जो आहे समुद्र किनारा विचारला तर तुम्हाला काय सांगायचंय मस्त माहिती सर विश्वमित्राचा उन्हाळा ऑक्टोबर यठ यस यस भाऊ आपल्याला लय तुम्हाला महत्वाच्या गोष्टी शिकायला भेटणार येतात तर हे नीट समजा हे नीट समजून घ्या आता एखादा म्हणजे समुद्र किनारा आणि किनारपट्टी ह्याच्यात काय फरक आहे मास्तर सांगतो तुम्हाला समुद्र किनारा म्हणजे जमिनीच्या आतमध्ये बाहेर असं सगळं पाण्याने वेढलेला भाग पाण्याचा भाग जो आहे ना असा हे बघा इथं जर बघितलं इथं असं आतमध्ये पार पाणी गेलेलं इथं पाणी इथं बाहेर इथं इथपर्यंत आतमध्ये खाड्यांच्या प्रदेशामध्ये नाही का झिगझॅक किनारपट्टी कोकण किनारपट्टी कसली झिग्झॅक आहे झिगॅक आहे बरोबर ना म्हणजेच रिया प्रकारची किनारपट्टी आहे झिगझॅग किनारपट्टी आहे मग दंतूर किनारपट्टी झेक्झॅक्टली आपण दंतूर म्हणतो म्हणजे आत बाहेर आत बाहेर मग हे असं पाणी पण आत बाहेर आत बाहेर गेलेलं असा समुद्र किनारा किती आहे सातशे वीस किलोमीटर आणि किनारपट्टी म्हणजे काय तर किनारपट्टी म्हणजे जमिनीचा सरळ सर, स्ट्रेट, सर, स्ट्रेट भाग असा किती आहे पाचशे साठ किलोमीटर क्लिअर झालं का क्लिअर झालं का हे पॉईंट तुम्हाला क्लिअर झाली का हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे हो हो बरोबर आहे एका दिवस एखादा शब्द इकडे तिकडे होतो काढून ठेवलाय बघा फक्त शब्द जर इकडे तिकडे झाला तरी डायग्राम मी शंभर टक्के काढतोय अरबी समुद्र सातशे वीस किलोमीटर लांबीचा किनारपट्टी पाचशे साठ किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि समुद्र किनारा फरक लक्षात आला का तुमच्या हा फरक लक्षात आला का फरक नसेल कळलं तर मग मला सांगा हा येस ओके थँक्यू चलो नेक्स्ट पॉईंट तर तुम्हाला मिळालाय समुद्र किनारा आणि त्याच्यानंतर किनारपट्टी आता महत्वाचा पॉईंट सुरू होतोय बरं इकडे लक्ष द्या नैसर्गिक सीमा आपण बघतोय महाराष्ट्राची ही दिशा कोणती सांगितली मी आताच ही सांगितली तुम्हाला वायव्य मग महाराष्ट्राच्या वायव्याला नैसर्गिक घटक असे कोणते कोणते आहेत तर नीट समजून घ्या महाराष्ट्राच्या इथं नाशिक जिल्ह्यामध्ये एक डोंगर रांग अशी सुरू झाली ओके कोणती डोंगर रे ही जरा सांगा ही डोंगर रांग कोणती आहे सातमाळा डोंगर कोणती डोंगर रे भावा सातमाळा डोंगर आणि सातमाळा डोंगराचं आतिपूर्वेला गेल्या दोन भागात डिवायडेशन झालं एक आहे सातमाळा आझिंठाव वरची काय पुसदच्या टेकड्या आणि दुसरी काय आहे दुसरी आहे निर्मला डोंगर यस क्लिअर सोला तर आपल्याला नैसर्गिक सीमा बघायची आता नैसर्गिक सीमा महाराष्ट्राच्या वायवला काय काय आहे तर नंबर एक तुम्हाला मिळाला काय नंबर एकला मिळाला आहे सातमाळा सातमाळा डोंगर याची सुरुवात कुठून झाली रे नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा कुठे वायव्यलाय म्हणून तुम्हाला सातमाळ्याची जरी माहिती जरी विचारली सातमाळा अजिंठा डोंगर ही नाशिकच्या वायव्य कोपऱ्यातून सुरू झाली म्हणून महाराष्ट्राच्या वायव्याला कोणते डोंगर येतं सातमाळा डोंगर क्लिअर चला सातमाळा डोंगर त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून काय आहे रे भावा त्याच्यानंतर बघा इथं इथं जे आहे इथं आहेत असा अकराणी टेकड्या सॉरी गाळणा डोंगर इथं कोणते येतं गाळणा डोंगर नाव लक्षात घ्या कोणते आहे इथं तिथे लिहून ठेवतो गाळणा गाळणा डोंगर काही पुस्तकात काही ठिकाणी गाळणा डोंगरला गाळणा टेकड्या पण दिलेल्या काय हरकत नाही टेकड्या नसेल तर डोंगर नाव घ्यायचं डोंगर नसेल तर टेकड्या घ्यायचं पण पहिलं नाव ठेवून लक्षात ठेवायचं मग महाराष्ट्राच्या वायव्यला काय काय मिळालं तुम्हाला आतापर्यंत सातमाळा डोंगर आणि त्याच्यानंतर गाळणा डोंगर आणि तिसरा पॉइंट तिसरा पॉईंट काय रे तिसरा अजून काय आहे तर इथं अकराणी टेकड्या आहेत काय येतं इथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये इथं इथं काय येतात इथं आहेत तुम्हाला अकरा टेकड्या काय तिथं अकरा टेकड्या इथं नाव देऊन टाकतो अकरा आणि टेकड्या क्लिअर तर महाराष्ट्राच्या वायव्याला तीन घटक सांगायचे पहिला आहे अकरा टेकड्या दुसरा आहे आज गायना डोंगर तिसरा आहे सातमाळा डोंगर हे महाराष्ट्राच्या वायव्याला आहे आणि इथं तुम्हाला ब्रह्मगिरी टेकड्यात नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये एक ब्रह्मगिरी डोंगर ब्रह्मगिरी टेकड्यात एक नदी उगम पावते म्हणजे त्याला दमनगंगा म्हणतो आणि दमनगंगा नदी अशी तशीच इकडे कोकणामध्ये येते कोकणामध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यातून अशी अरबी समुद्राला मिळते तर हिचं नाव काय आहे दमन गंगा ओके दमन गंगा तर महाराष्ट्राच्या वायवेला काय काय आहे नैसर्गिक सीमा चला बोला लवकर पटकन माझ्यासोबत बोला महाराष्ट्राच्या वायवेला डॅडाशी नैसर्गिक सीमा आहे नंबर एकला काय घ्यायचंय अकराणी टेकड्या गाळणा डोंगर सातमाळा डोंगर किंवा तुम्हाला दमनगंगा नदीचं खोरं क्लिअर चला दमनगंगा नदी, दमन नदी सातमाळा डोंगर गाणा टेकड्या किंवा गाळणा डोंगर आणि अकराणी टेकड्या हे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे वायवेला क्लिअर का क्लिअर का हा हा खूप छान ओके थँक्यू थँक्यू चलो चला महाराष्ट्राच्या वायव्यला घेऊ का पुसू का घेऊ का पुढं उत्तरेचं सांगू का आता वायव्याला कळलं ना महाराष्ट्राच्या वायवला दमनगंगा सातमाळा गाळणा आणि अकरा टेकड्या अकरा टेकड्या नंदुरबार जिल्हा गाळणा डोंगर नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्हा अशा दोन जिल्ह्यांमध्ये ती पसरलेली आहे आणि त्याच्यानंतर सातमाळा डोंगर नाशिकच्या वायव्याला सुरुवात झाली हे तिन्ही गोष्टी परफेक्ट वायव्याला आहेत म्हणून महाराष्ट्राची वायव्य सरहद्द ह्या गोष्टीने तीन गोष्टींनी तयार होते आणि त्याच्यानंतर कोण आहेत दमनगंगा नदी क्लिअर तर एवढं सांगायचं महाराष्ट्राच्या वायवला यस चलो नेक्स्ट आता महाराष्ट्राच्या उत्तरेला महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे रे भवानो चला महाराष्ट्राच्या उत्तरेला तुम्हाला आहे बघा असा मध्य प्रदेश पासून एक डोंगर म्हणजे पर्वतरांग सुरू झाली मध्य प्रदेश पासून ओके अशी ती पर्वतरांग जी आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला हे बघा अशीच तुम्हाला पसरलेली आहे या बघा अशी ही आहे तुमची महाराष्ट्राच्या उत्तरेला हा आहे तुमचा सातपुडा पर्वत कोणता पर्वत आहे रे मित्रांनो हा कोणता आहे सातपुडा पर्वत चला याचे नाव देऊन टाकूया सातपुडा ओके सातपुडा ओके पर्वत सातपुडा पर्वत जो आहे ना याला गट पर्वत गट पर्वत किंवा याला ठोकळ्याचा पर्वत किंवा याला ब्लॉक माउंटेन असं म्हणायचं ठीक आहे हा विंध्य पर्वतरांग वगैरे त्या काळात यांची निर्मिती झालेली आहे लास्टचं लेक्चर जे आहे पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास त्याच्यामध्ये सांगितलं युट्यूबला जा युट्यूबवर आपलं पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास किंवा पृथ्वीचा जिओलॉजिकल हिस्ट्री त्याच्यामध्ये दिलंय तुम्ही चला बघून घ्या आता महाराष्ट्राच्या वायूला काय सातपुडा पर्वत आता या सातपुडा पर्वताबद्दल काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे सातपुडा पर्वत जो आहे ना हे किती राज्यात पसरलाय रे पहिला आहे गुजरात ओके क्लिअर गुजरात ओके गुजरात पासून सुरू झाला म्हणजे गुजरात मध्ये आहे त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यानंतर कुठं आहे एमपी हा मध्य प्रदेशमध्ये आहे तीन राज्यांमध्ये पसरलाय एकदम व्यवस्थित बघून घ्या किती राज्यात पसरलाय तीन राज्यात महाराष्ट्राच्या उत्तरेला डॅश पर्वत रांग डॅ बघा आता क्वेश्चन विचारला होता तुम्हाला एकवीसला महाराष्ट्राच्या उत्तरेला डॅश पर्वत ऑब्लिक डोंगर रांग आहे तर कोणती आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत म्हणजेच त्याला सातमुळा डोंगर असं कधी कधी नावं थोडंफार चेंज करतात सातमुळा डोंगराचा काही भाग महाराष्ट्रात आलाय सातमुळा कारण का बघा आता याचा जो याचा जर ह्याची जर रचना जर बघितली तर ती अशी आहे बरोबर बर ना म्हणजे त्याचा तीव्र कुणीकडे दक्षिणेकडे आणि मंद कुणीकडे उत्तरेकडं आहे बरोबर ना म्हणून त्याचा जो आहे त्याचा म्हणजे सातपुडा पर्वत महाराष्ट्रासारखाच झालेला आहे हे बघा असा त्रिकोणी सातपुडा पर्वताचा आकार जर तुम्हाला विचारला तर कसला आहे उलटा त्रिकोणी झालाय उलटा त्रिकोणी महा सातपुडा पर्वताचा आकार कसा आहे उलटा त्रिकोणी म्हणजे दक्षिणेकडे रुंदी जास्त उत्तरेला रुंदी कमी चला बघा आता आणि एकूण त्याची किती किलोमीटर लांबी आहे सातपुडा पर्वताची नऊशे किलोमीटर एकूण लांबी आहे आणि सरासरी जर विचारली तुम्हाला सरासरी ऍव्हरेज जर विचारलं तर आठशे किलोमीटर त्याची लांबी आहे मी तुम्हाला असं नाही म्हणलं की ही महाराष्ट्रातील लांबी आहे मी असं नाही म्हटलेलं ओके काही पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे महाराष्ट्राचं पण ते कन्फर्म नाहीये लक्षात राहू द्या एकूण किलोमीटर मध्ये नऊशे सरासरी आठशे किलोमीटर तीन राज्यात पसरलेलं आहे काही पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे एबी सौदी सरांचं जर पुस्तक बघितलं तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेलं आहे आणि काही पुस्तकात जर तुम्ही गेलात एन सी टी तर तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडं पसरलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा नव्वद टक्के जो आहे कधी कधी तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तर देऊ शकतात नाहीतर तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडं पश्चिमेकडून पूर्वेकडे नाहीतर पूर्वेकडून पश्चिमेकडे देऊ शकतात जर प्रश्न विचारलाच दर प्रश्न जर विचारला तर तुम्हाला हे पश्चिमेकडून पूर्वेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडं असं जर असेल तर त्याला सॉलच करू नका आणि जर एकच ऑप्शन मध्ये असेल तर त्याच्या विधानाबद्दल माहिती विचारली असेल तर मग सांगा ठीक आहे चला त्याच्यानंतर याची जर रुंदी विचारली तुम्हाला याची रुंदी जर विचारली तर एकशे पन्नास ते एकशे साठ किलोमीटर आहे याची रुंदी किती आहे एकशे पन्नास ते एकशे साठ किलोमीटर आणि याचा विस्तार महाराष्ट्रात जो आलाय मग त्या महाराष्ट्रामध्ये सातपुड्याचा काही भाग महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जो आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये त्याला काय म्हणतात ते आपण बघूया चला हे बघूया सातपुडा पर्वत क्लिअर हा सातपुडा पर्वत आहे याचं वेगवेगळे वेग खंड वेगवेगळे म्हणजे याची जीज जी झालेली आहे म्हणून याचं सात वेगवेगळ्या वेग भागात डोंगरांमध्ये रूपांतर व्हायला लागलेलं आहे ओके सात आहेत म्हणून याचे सातपुडा म्हणते चला काही पुस्तक का मध्ये लियर अशा उड्डे चला ते काय घेऊ नका सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तरेला क्लिअर चला सातपुड्याचा काही भाग महाराष्ट्रात आलाय नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय काय नीट बघून घ्या आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आताच आपण बघितलं इथं काय आहे इथं चलो इथं आहे तुमचा अस्तंबा अस्तंबा काय आहे रे हा डोंगर आस्तंभा डोंगर त्याच्यानंतर इथं अजून काय आहे तर इथं आहे तुमचं त्वरणमाळ पठार तुवरणमाळ तुवरणमाळ पठार ओके त्वरणमाळ पठार त्याच्यानंतर अजून एक पठार आहे इथं त्याचं नाव आहे काठी धडगाव ओके काठी धडगाव पठार ओके आणि इथं तुम्हाला जे आहेत टेकड्या इथं अकराने टेकड्या आहेत त्या आपण वायव्याला टाकून दिल्यात कारण का त्या वायव्याला येतात ठीक आहे तर वायव्यला अकरा टेकड्या आता मला सांगा हा जो आस्तंभा डोंगर आहे या अस्तंभा डोंगरामध्ये एक उंच शिखर आहे सेम नावाने अस्तंभा नावाने पण त्याची उंची किती आहे तेराशे पंचवीस आहे किती तेराशे पंचवीस मीटर महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत असून त्याचा काही भाग महाराष्ट्रात आलाय त्या काही भागाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आस्तंभा डोंगर आस्तंभा डोंगरामध्ये अस्तंभा शिखर त्याच्यानंतर तोरणमाळ पठार तोरणमाळ पठारामध्ये एक तोरणमाळ नावाचं शिखर आहे एक हजार छत्तीस मीटर त्याची उंची आहे तोरणमाळ पठारामध्ये तोरणमाळ शिखर आणि काठी धडगाव पठार काठी धडगाव पठार हे एक तिथं तुम्हाला दिलेलं आहे हे महाराष्ट्राच्या उत्तरेला आपल्या नंदुरबार जिल्ह्यातला भाग सांगायचा आहे आपला जिल्ह्यातला तर वायव्य दिशा आवडीची आहे का ए अरे आवडीची भिडी <laughs> महाराष्ट्राची वाईवायला काय आवडीची काय असणार सगळेच आवडतात आपल्या काही कशावर क्वेश्चन विचारते ठीक आहे चलो महाराष्ट्राच्या उत्तरेला आस्तमा डोंगर त्याच्यानंतर काय सांगितलंय तुम्हाला तोरणमा पठार आणि त्याच्यानंतर काठी दडगाव पठार काठी दडगाव पठार आणि इथपर्यंत तुमचा जो आहे म्हणजे नंदुरबार जिल्ह्याच्या हाफ पर्यंत इथं आसपास इथपर्यंत पर्यंत पसरलाय इथून वरच्या भागातच तुम्हाला आस्तमा डोंगर तोळमाठ काठी काठीधाव पठार आणि अकरा टेकड्या हे सगळं नंदुरबारच्या उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वतातला भाग आहे क्लिअर इथपर्यंत हा इथपर्यंत समजलं का काय काय सांगितलं जरा सांगा काय काय सांगितलंय फक्त लेक्चरला बसल्या बसल्या मी जर विचारलं तर तोंडामध्ये आपलंच उत्तर आपल्याला सांगायचं मी काय सांगितलं महाराष्ट्राच्या उत्तरेला काय सातपुडा पर्वत ए किती किलोमीटर लांबीचा होत आहे नऊशे यस हा त्याची सरासरी किती लांबी होती यस आठशे रुंद किती होते रे एकशे पन्नास ते एकशे साठ तीव्र उतार कुणीकडे होता तीव्र उतार दक्षिणेकडे आणि उत्तरेला रुंदी जास्त म्हणून उलटा त्रिकोणी त्याचा काही भाग महाराष्ट्रात आला नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत तर इथं डोंगर अस्तंभ डोंगरात कोणतं शिखर आहे आस्तंबा ए उंची किती आहे तेराशे पंचवीस इथं पठार कोणतं रे तोरणमा पठार तोरणमा पठारामध्ये कोणतं शिखर उंचीच आहे तोरणमाळच अरे उंची किती मग त्याची एक हजार छत्तीस त्याच्या खाली एक पठार आहे कोणतरी बाबा काठी धडगाव पठार ओके क्लिअर नंदुरबार जिल्हा क्लिअर तिथून पुढे जा आता तुम्ही म्हणजे हे दोन्ही जे आहे इथं जा जळगावमध्ये जळगाव मध्ये तुम्हाला एक इथं उत्तरेला जळगाव जिल्ह्यामध्ये एक खिंड आहे ओके या खिंडीचं जे नाव आहे बऱ्हाणपूर ओके काय नाव आहे तिचं बराणपूर खिंड या बराणपूर खिंडचे दोन वैशिष्ट्य मित्रांनो लक्षात ठेवायचे काय बराणपूर खिंडेला घाट बोगदा खिंड एकच असते त्याला माझ्या चलो महाराष्ट्राच्या उत्तरेला महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेला जळगाव जिल्ह्यामध्ये एक खिंड आहे तिचं काय नाव आहे हो बराणपूर खिंड या बराणपूर खिंडचे दोन वैशिष्ट्ये लक्षात ठेवा पहिलं उत्तर महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रामधून तुम्हाला कुठं मध्ये मध्य प्रदेशमध्ये रस्ते आणि त्याच्यानंतर रेल्वे मार्ग गेलेले आहेत काय म्हणलं मी दोन वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे पहिलं वैशिष्ट्य काय आहे उत्तर महाराष्ट्रातून जळगाव मधल्या बराणपूर खिंडीतून मध्य प्रदेशमध्ये उत्तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये रस्ते आणि लोह मार्ग गेलेले आहेत ओके या खिंडीत त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य काय लक्ष लक्षात ठेवायचं ही तापी नदी तापी नदी इथं आली आपल्या कोणता जिल्हा आहे रे हे बघा हे कसा दिसतंय रे मला सांगा रे कमेंट करा रे लवकर okay, okay, हे बघा हे अमरावती जिल्हा आहे इथे याला याला असा डोळा काढला ओके याला डोळा काढला कसा दिसतंय आता ओके हे असे माग पाय आतमध्ये घेतलेले आणि हे पुढचं डोकं कसलं दिसतंय रे मला सांगा रे कोण काय कमेंट मध्ये सांगते वरण भट्टी वांग्याची भाजी खानदेश आहे ना सर वायवेला खानदेश आहे ना सर वरण वरणभट्टी वांग्याची भाजी हे दादा महाराष्ट्राच्या वायूला खानदेश नाहीये भावा महाराष्ट्राच्या उत्तरेला जो आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला तुम्हाला हा खानदेश पकडला जातो नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव आणि त्याच्यानंतर काय आहे ज धुळे अरे महाराष्ट्राच्या उत्तरेला नंदुरबारच का घ्यायचा तर अशी जर तुम्ही अक्षवर्ती रेखावरती विस्तार अक्षवर्ताला सर्वात अगोदर कोणता भाग टच झाला नंदुरबार म्हणून सगळ्यात उत्तरेकडचा टोक नंदुरबारचा आहे म्हणून उत्तरेकडचा म्हणून तुम्हाला हे काय जे आहे हे तुम्हाला महाराष्ट्राच्या उत्तरेला सांगायचं आहे चला आम्ही काय सांगितलं दिसलं का कशासारखं चला बघा ह्या खिंड जे आहे या खिंडीचं पहिलं वस्तू या खिंडीतून रस्ते आणि त्याच्यानंतर लोहमार्ग गेलेले आहेत उत्तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये हा चला तापी नदी इथून आली अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला परत ती मध्य प्रदेशमध्ये गेली आणि जवळ खिंडजवळ बऱ्हाणपूर जवळ दुसऱ्यांदा ती महाराष्ट्रामध्ये काय झाली प्रवेश केला आणि जळगाव त्याच्यानंतर तुमचं धुळे त्याच्यानंतर नंदुरबार प्रकाश शहरातून गेली सुरतमध्ये सुरतून अरबी समुद्राला जाऊन मिळाली ही तापी नदी दोन वैशिष्ट्य बराणपूर खिंडीचं तापी नदी दुसऱ्यांदा प्रवेश आणि उत्तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये रस्ते आणि लोहमार्ग या खिंडीतून गेलेत अशी खिंड कोणती आहे बराणपूर क्लिअर चला अजून अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुड्याचा जो भाग आलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये काय काय आहे या अमरावती जिल्ह्यामध्ये बघा इथं तुम्हाला जे आहे इथं नीट नीट व्यवस्थित बघून घ्या बरं का आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला दहा गोष्टी नवीन शिकायला भेटणार आहेत त्यामुळे नीट बारीक व्यवस्थित बघा हे बघा इथं जे आहे ना सर्वात नंदुर आपलं जे अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्याच्या सगळ्यात इथं उत्तरेकडचा जो बिंदू आहे याला इथं आहे काली काली भित्तीचे डोंगर नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेला न आपलं सॉरी अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला इथं अमरावती लिहून ठेवलं अमरावती अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला सर्वात उत्तरेला मध्य प्रदेश आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमावरती कोणते डोंगर आहेत काली भित्तीचे डोंगर काली भित्तीच्या डोंगराच्या खालून इथं तुम्हाला कोणत्या नदीचं पात्र पाहाव्यास मिळते हे बघा इथून तापी नदी आली आणि काली भित्तीच्या डोंगरामधून इथून अशी गेली परत मध्य प्रदेशमध्ये ही तापी नदी आहे लक्षात राहू द्या काय नाव आहे तिचं तापी नदी इथे नाव लिहून टाकतो तापी ओके तापी नदी आता ह्या तापी नदीच्या दक्षिणेला तापी नदीच्या दक्षिणेला अ आपल्या अमरावती जिल्ह्यामध्येच काय बघा इथं इथं जे आहेत इथं आहेत मेळघाटचे डोंगर आणि इथं आहेत तुमचे गाविलगडचे डोंगर काय म्हणलं मी गाविलगड गाविलगडचे डोंगर ऑब्लिक गाविलगडच्या टेकड्या आणि हे आहेत तुम्हाला मेळघाट मेळघाटचे डोंगर ओके काय मेळघाटचे डोंगर आणि गाविलगडचे डोंगर आणि ह्यांच्या उत्तरेला काय भित्तीचे डोंगर क्लिअर आणि या मेळघाट डोंगराच्या दक्षिणेला मेळघाट डोंगराच्या दक्षिणेला इथंच तुम्हाला एक थंड हवेचं ठिकाण आहे या थंड हवेच्या ठिकाणाचं नाव काय रे चिखलदरा काय नाव आहे चिखलदरा एवढ्या तीन पॉइंट जे आहेत एवढे तीन पॉइंट तुम्हाला नंद आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुड्याचा सा भाग सांगायचा आहे सातपुड्याचा सा भाग हो बाप अरे बाप चित्रच पाठवला भावान येस येस बरोबर शंभर टक्के बरोबर तशाचं चित्र पाठवलं तश्यासारखं दिसतंय तर टोटल अभयारण्य किती आहे करंट हो सांगतो 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 तिकडे सांगतो वाढ झालेली आहे वाढ झालेली आहे अभयारण्यामध्ये चला चला इकडे बघून घ्या चला काय सांगितलं मी वरती अमरावती जिल्ह्यामध्ये उत्तरेला कालीभितीचे डोंगर त्याच्या खाली तापी नदीचं खोर त्याच्या खाली तुम्हाला मेळघाटचे डोंगर त्याच्या खाली तुम्हाला गाविलगडच्या टेकड्या गाविलगडचे डोंगर आणि त्याच्या खाली काही चिखलदरा आता मला सांगा आता मला सांगा मित्रमंडळ इथं मला सांगा आता याच्यामध्ये या गाविलगडच्या डोंगरामध्ये एक नावाचं शिखर आहे सांगा रे कोणतं वैराट काय वैराट आणि याची उंची किती सांगितली होती रे गाडी नंबर सांगा गाडी नंबर गाडी नंबर अकरा सत्याहत्तर असं लक्षात ठेवायचं एक हजार एकशे सत्याहत्तर असं लक्षात नाही राहणार अकरा सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर गाडी नंबर सांगायचा आहे वैराट शिखराची उंची किती अकरा सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर कोकरू किंवा ससा हा बरोबर आहे रे बरोबर आहे चला पुढं वैराट गाविलगड डोंगरामध्ये गाविलगड टेकड्यामध्ये वैराट नावाचं शिखर आहे त्याची उंची आहे अकरा सत्याहत्तर मीटर आणि चिखलदारा जे आहे थंड हवेचे ठिकाण याची जी उंची आहे ती आहे अकरा पंधरा किती आहे अकराशे पंधरा अकराशे पंधरा अकरा काही पुस्तकात तुम्हाला अकराशे सतरा मीटर दिलेलं आहे बरं का ए हे आयोगाने नाही हे तुम्हाला हे आयोगाने उत्तर दिलेलं आहे अकराशे पंधरा थंड हवेचं ठिकाण अकराशे पंधरा मीटर उंचीचा चिखलदरा त्याला पण आता शिखराचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे बघा आता महाराष्ट्राच्या उत्तरेला हा सातपुडा पर्वत होता सातपुडा पर्वताचा काही भाग महाराष्ट्रात आला नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकरा टेकड्या आस्तंबा डोंगर तोरणमाळ पठार काठीदडसगाव पठार जळगाव जिल्ह्यामध्ये बराणपूर खिंड आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कालीभित्तीचे डोंगर त्याच्या खाली तुम्हाला गाविलगड आणि मेळघाटचे डोंगर आणि तिथंच तुम्हाला खाली आहे चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आणि त्याची उंची आहे अकराशे पंधरा गाविलगडीमध्ये आहे वैराट शिखर त्याची उंची आहे अकराशे सत्याहत्तर चला इथपर्यंत लक्षात आलं का महाराष्ट्राच्या वायवेला काय काय चालू आहे महाराष्ट्राच्या वायवेला काय काय चालू आहे सगळ्यांना समजलं शिकवतात तुम्ही तर भूगोल एक नंबर शिकवतात तुम्ही विषय का भाऊ तुमच्यासाठी सगळं त्याला महाराष्ट्राच्या उत्तरेला नंदूर अमरावती पर्यंत कळलं का बघा इथं एक क्वेश्चन नीट लक्षात राहू द्या इथं काय हे तुम्हाला महाराष्ट्राच्या उत्तरेला हे बघा तापी तापी नदीचं खोरं हे काय आहे तापी नदी क्वेश्चन जर विचारला तर बघा तापी नदीच्या इथं अमरावती जिल्ह्यापुरतच बघा अमरावती जिल्ह्यापुरतं बघा इथं काय आहे तुम्हाला भित्तीचे डोंगर येतं आणि त्याच्या खाली काय येतं मेळघाट आणि गाविलगडचे डोंगर उद्या जर तुम्हाला असं विचारलं उद्या जर असं विचारलं तापी नदीच्या खोऱ्यामुळे कोणते डोंगरांग म्हणजे सॉरी अ काय कालीभितीचे डोंगर आणि गाविलगडचे डोंगर ऑब्लिक मेळघाटचे डोंगर यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोर आहे तर तुम्हाला कोणतं सांगायचंय तापी नदीचं खोर सातपुडा पर्वत जर विचारलं तर ते तर उत्तर आहेच आहे रे सातपुडा पर्वताच्या सातपुडा पर्वतामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरे वेगळी झाली उत्तरेला कोणती होती नर्मदा नदी आणि दक्षिणेला कोणती होती तापी नदी हे तर सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ना नवीन काय तुम्हाला माहिती आहे एमपीसी तेच तेच विचारणार नाही ना थोडस नवीन विचारल मग इथं तुम्हाला काय सांगायचंय काली भित्तीचे डोंगर आणि गाविलगडच्या डोंगर किंवा मेळघाट यांच्या दरम्यान तापी नदीचं खुदर आहे दुसरी गोष्ट इथं सातपुडा पर्वत आहे ओके इथं सातपुडा पर्वत आहे आणि ह्या सातपुडा पर्वतावरती असं तुम्ही इकडे उभा राहिलात हे तुमचं हे हे आपलं हे आपलं चित्र आहे सात सातपुडा पर्वतावर जर तुम्ही उभा राहिलात ओके तर तुम्हाला इथे एक पी एस ला प्रश्न विचारलेला होता उत्तर सांगा रे पटकन ए उत्तर सांगा लवकर पटकन मी काय सांगतोय पी एस आय हा पी एस एक प्रश्न विचारलेला होता सातपुडा पर्वतावरून सातपुडा पर्वतरावरून कोणत्या नदीचे खोरे पाहायला मिळते सातपुडा पर्वतावरून उभा राहिल्याच्या नंतर कोणत्या नदीचे खोरे पाहायला मिळते सांगा लवकर उत्तर क्रम विचारू शकतात उत्तर ते दक्षिण हा येस बरोबर उत्तर दक्षिण क्रम पण विचारला जाऊ शकतो सांगा सातपुडा पर्वता सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर कोणत्या नदीचे खोरे पाहावयास मिळते कोणत्या नदीचे खोरे पाहावयास मिळते मला उत्तर सांगा पटकन नंबर एक गोदावरी नदीचे खोरे नंबर दोन पूर्णा नदीचे खोरे नंबर तीन तापी नदीचे खोरे नंबर चार तुमचं नर्मदा नदीचे खोरे चला सांगा उत्तर सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर कोणत्या नदीचे खोत्रे खोरे पाहायला मिळते तापी नदीचं खोर पूर्णा नदीचं खोर तापी पूर्णा एकत्र घ्या तापी पूर्णा खोरे गोदावरीचे खोरे किंवा नर्मदा नदीचे खोरे तापी आणि नर्मदा तापी आणि नर्मदा नाही फक्त तापी पूर्णा जर असेल तर द्या तापी पूर्णा नदीचे खोरे तापी पूर्णा नदीचे, नदीचे खोरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो आता तुम्ही म्हणणार नर्मदाचं का नाही एकच मिनिटात सांगतो तुम्हाला नर्मदा नदीचं खोर का तुम्हाला दिसू शकणार नाहीये तर त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला एकच सेकंद मी तुम्हाला आय एम पी पॉइंट द्यायचे होते मला एक सेकंद उत्तर द्या तोपर्यंत मला तापी पूर्ण हा यस तापी पूर्ण उत्तर बरोबर आहे रे भावांनो तापी पूर्ण बरोबर आहे तापी पूर्णा बरोबर आहे बघा आता नर्मदा नदीचं का नाही तुम्हाला सांगतो बघा हे बघा इकडे इथं इथं मी काढून देतो इथं इत, इथं अशी विंध्य पर्वतरांग आहे बरं का इथं काय अशी विंध्य पर्वतरांग मध्य प्रदेश गुजरात पासून तिकडे बिहार पर्यंत अशी अकराशे किलोमीटर अकराशे किलोमीटर काय आहे ही विंध्य पर्वत विंध्य पर्वत विंध्य पर्वतरांग अशी गेलेली आहे नैऋत्यकडून ईशान्येकडे आणि इथं तुम्हाला जे आहे इथं असं नर नर्मदा नदीचं खोर हे कोणतं आहे नर्मदा नर्मदा नदीचं खोर इथं असं तुमचा एक पर्वतरांग आहे ते कोणतं आहे सातपुडा ओके कोणता आहे सातपुडा पर्वत आणि इथं तुमचं आहे तापी नदीचं खोर ओके तापी नदीचं खोर तर लक्षात राहू द्या तापी नदीचं जे न... तापी नदी आहे ना ती खचदरीतून वाहणारी आहे काही खचदरीतून आणि काही सपाट असा महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या अगोदर ते खचदरीतून वाहतीये बरोबर आणि नर्मदा नदी आहे ना नर्मदा नदी जी आहे ती घळईतून वाहते आता खचदरी आणि घळई सो जो भाग आहे तुम्हाला लक्षात राहू द्या खचदरी आणि घळई बघा इथलचा भाग दोन्ही तुम्हाला दोन्ही साईडचा जर खचला म्हणजे हे कमकुवत खडक असेल तर तो काय झाला इकडे खसकला आणि त्याच्यामुळं मधला भाग काय होतोय खसकतोय आणि आणि म्हणजे याला म्हणायचं खचदरी ही तापी नदीचं खोरे आणि घळई काय असते तर घळई तुम्हाला डायरेक्ट व्ही आकाराची दरी व्ही आकाराची दरी आहे मग नर्मदा नदी म्हणजे सातपुडा पर्वतवर उभा राहिला तर ताप नर्मदा नदी जी आहे ती खोल घळईतून वाहते मग ती खोल घळईतून वाहते म्हणजे आपल्याला तुम तुम्हाला असं पार तिकडे कोऱ्यावर जाऊन बघावं लागेल खाली आतून वाहते दोन डोंगराच्या मध्ये आणि तापी नदी सरळ असं जर उभं राहिलं तर आपण बघितलं तर लगेच दिसतीये ओके तर नर्मदा नदी खूप घळ खूप खोल घळईतून वाहणारी नदी आहे आणि तापी नदी जी आहे ती खचदरीतून वाहणारी नदी आहे क्लिअर चला हा मी काय सांगितलं गाविलगड जिल्ह्यामध्ये काय काय आलं होतं गाविलगड जिल्ह्यामध्ये काय काय आलं होतं गाविलगड जिल्ह्यामध्ये लक्षात आलं ना कालीभित्तीचे डोंगर त्याच्या दक्षिणे तापी नदीचं खोर त्याच्या दक्षिणेला गाविलगड कालीभित्तीचे डोंगर त्याच्या खाली तापी नदी तापी नदीच्या दक्षिणेला मेळघाट आणि गाविलगडचे डोंगर आणि त्याच्या दक्षिणेला चिखलदरा क्लिअर आणि दोन शिखरं सांगितली होतं चिखलदरा आणि त्याच्यानंतर वैराट चिखलदऱ्याची उंची अकरा पंधरा आणि वैराटची उंची अकरा सत्याहत्तर आता बघा हा जो सातपुडा पर्वत आहे याचाच काही भाग या सातपुडा पर्वताच अति पूर्वेला गेल्यावर काही तुटलेला भाग आहे वेगळा झालेला भाग आहे त्यालाच आपण महादेव डोंगर म्हणतो कोणते महादेव डोंगर आणि हे महादेव डोंगर जे आहेत ते असे उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेले आहेत महादेव महदे, महादेव डोंगर उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि एक पर्वत रांग आहे मध्य प्रदेशच्या तिकडची ती आहे मैकल पर्वत कोणती आहे मैकल पर्वत नीट नाव लक्षात राहू द्या आ, मी फक्त अशी रेषा काढतो म्हणजे तुम्ही समजून घ्या माहिती भरण्यासाठी ही आहे मैकल पर्वत आणि ही आहे तिकडं महादेव डोंगर इथे नाव टाकून देतो मी एक सेकंद फक्त हा ह्याचं नाव काय आहे महादेव डोंगर हे उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेत आणि याचं नाव आहे मैकल मैकल पर्वत किंवा मैकलचे डोंगर ओके आणि यांच्यामध्ये मित्रांनो यांच्यामध्ये एक आहे अमरकंठक पठार काय आहे अमरकंठक पठार यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये काय अमरकंठक पठार आहे आणि अमरकंठक पठारामध्ये एक उंच शिखर आहे अमरकंठक पठारामध्ये एक उंच शिखर आहे त्याचं नाव आहे धूपगड काय नाव आहे धूपगड त्याची उंची ते आहे तेराशे पन्नास तेराशे अरे तेराशे पन्नास मीटर काय धूपगडची उंची किती तेराशे पन्नास मीटर आणि इथं गाविलगड होतं गाविलगडमध्ये एक वैराट नावाचं शिखर होतं त्याचं उंची किती होती रे आक, डबल वन डबल सेवन डबल वन डबल सेवन आणि इथं एक शिखर होतं चिखलदारा त्याची उंची किती होती रे ट्रिपल वन फाईव्ह क्लियर आणि इथं इथं एक शिखर होतं तोरणमाळ ओके ना तोरणमाळ त्याची उंची किती होती एक हजार छत्तीस आणि इथे एक वैराट आपलं सॉरी आस्तंबा नावाचं शिखर होतं Uh, त्याची उंची किती होती तेराशे पंचवीस हे आहेत तुमचे सातपुडा पर्वतातील शिखर सातपुडा पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा सातपुडा पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा सांगा रे उत्तर लवकर सातपुडा पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा नंबर एकला काय काय येईल रे नंबर एक ला येईन धूपगड नंबर एकला काय येईल धूपगड नंबर तेराशे पन्नास मधून पंचवीस मायनस केला इथं आलं तुमचं अस्तंभा दोन नंबर कोणता आहे अस्तंभा अस्तंभा तीन नंबर शिखर सांगणारे पटकन तीन नंबर इथे एक हजार छत्तीस आहे इथे तुम्हाला अकरा सत्याहत्तर आहे म्हणजे तुमचं कोणतं आलंय वैराट वैराट तीन नंबरला सांगा चिखलदरा चार नंबरला काय आहे चिखलदरा ओके चिखलदरा ए पाच नंबरला कोण आहे तर पाच नंबरला आहे तुमचं तुवरणमाळ हे जरी महाराष्ट्रातले शिखर जरी असले पण ते प्राकृतिक दृष्ट्या फिजिकली प्राकृतिक दृष्ट्या कुणाचा भाग आहेत हे सगळे सातपुडा पर्वताचा भाग आहेत मग जर उद्या तुम्हाला विचारलं सातपुडा पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा धुपगड अस्तंबा वैराट चिखलदारा तोरणमाळ याचा शॉर्टकट ज्यांच्याकडे त्यांनी मला खाली कमेंट्स मध्ये टाकायचा आहे या सातपुडा पर्वतातील शिखरांचा क्रम लावा सांगा खूप आहे सांगा मला कमेंटमध्ये चलो इथपर्यंत आलात तुम्ही आता बघा मला इथं गाविलगड आहे मेळघाटच्या डोंगर चिखलदरा त्याच्या पूर्वीला त्याच्या पूर्वेला गाविलगडच्या पूर्वेला कोण आहे महादेव डोंगर महादेव डोंगराच्या पूर्वेला कोण आहे अमरकंठक पठार अमरकंठक पठाराच्या पूर्वेला कोण आहे मैकल पर्वत महाराष्ट्राच्या वायव्येला उत्तरेला काय काय मिळाले तुम्हाला बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला हा आहे तुमचा सातपुडा पर्वत सातपुडा पर्वतामध्ये आस्तभा डोंगर तोरण मठार काठीदगाव पठार त्याच्यानंतर इथं आहे तुमची बराणपूर खिंड इथं आहे तुमची कालीभित्तीच्या डोंगर त्याच्यानंतर वैर गाविलगडच्या डोंगर गाविलगडच्या टेकड्या चिखलदरा मेळघाटचे डोंगर याच्या पूर्वेला आहे महादेव डोंगर महादेव डोंगराच्या पूर्वेला अमरकंटक पठार अमरकंटक पठाराच्या पूर्वेला मैकल पर्वत ओके okay. आणि महाराष्ट्राच्या ईशान्येला महाराष्ट्राच्या ईशान्येला महाराष्ट्राच्या ईशान्येला काय बघा महाराष्ट्राच्या ईशान्येला इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये द र केसा ओके दरकेसा काय आहे त्या टेकड्या दरकेसा टेकड्या हेच क्वेश्चन आयोगाने विचारलाय बर का महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणत्या टेकड्या दरकेसा टेकड्या हे झालं महाराष्ट्राच्या उत्तरेला तुम्हाला महाराष्ट्राच्या उत्तरेला काय काय आहे जर विचारलं तर चला त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला डोंगरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला डोंगरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा चला तर सांगतोय पटकन 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 बघा इथं तुम्हाला आहे चिरोली डोंगर त्याच्यानंतर आहे चिरोली टेकड्या किंवा तुम्हाला डोंगर विचारतील बर का त्याच्यानंतर आहे टिपागड 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 डोंगर ओके त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे कानताला सांताला डोंगर कोणते आहेत कांताला डोंगर कोणते येतं सांताला डोंगर सांताला डोंगराच्या दक्षिणेला सांताला डोंगराच्या दक्षिणेला इथं आहे सुरजागड काय आहे सुरजागड इथं आहे तुमचं भामरागड काय आहे भामरागड ओके आणि इथं आहे तुमची शिरोन्सा ओके शिरोंचा टेकड्या शिरोंचा डोंगर अजून भरपूर आहेत महत्वाच्या लक्षात राहू द्या महत्वाच्या लक्षात राहू द्या महाराष्ट्राच्या पूर्वेला महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला धुपगड अस्तंबा वैराट चिखलदरा त्वरण माळ यस एकदम करेक्ट एकदम करेक्ट जर केसा टेकड्या तुवा वैची तो शॉर्टकट सांगितला भावानी हे क्या अधिक जाधव हा चला जाधव भाऊ शॉर्टकट सांगितलाय मस्तय मस्त आहे चला अजून कुणाकडे असला तर सांगा बरोबर सांगितले चला महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला डोंगरांचा उत्तर एक अति अतिपूर्व म्हणलं की तुम्हाला चार जिल्हे सांगायचेत भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर सॉरी भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यांना म्हणतात महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग हा या अतिपूर्व भागात तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे चिरोली टिपाकडे सांताला आला भामरागड या ह्या डोंगर रांगा तुम्हाला काय करायचे करायचं सांगायचे आहेत चला सांगा लवकर हे तुम्हाला माहित होतं का यातले कोणतं माहित नव्हतं रे कोणतं माहीत नाही याच्यातलं अजून तुम्हाला नवीन सांगन मी नवीन काय चांदूरगडचे डोंगर इथं बघा भामरागडच्या खाली जे आहे ना भामरागडच्या खाली तुम्हाला चांदूरगडचे डोंगर पण आहेत काय येतं चांदूरगड चांदूरगडचे डोंगर तांदूरगडच्या डोंगराच्या दक्षिणेला सुद्धा अजून देवलमारी कोणत्या आहेत आ देवलमारी देवलमारी टेकड्या दे आहेत बरं का देवलमारी टेकड्या आणि देवलमारी टेकड्याच्या दक्षिणेला तुम्हाला सिरोंचा काय आहे सिरोंचा डोंगर शिरोन्सा डोंगर यालाच दुसरं नाव सिरकोंडा सिरकोंडा डोंगर ओके इथं आल्लापल्लीचे डोंगर पण आहेत आल्ला डोंगर आल्लापल्लीच्या डोंगरावरूनच तुम्हाला जे आहे याला नाव पडलेलं आहे अल्लापल्लीची शिती वगैरे तिकडे स्थलांतरित स्थिती केली जाते ओके चलो तर हे महाराष्ट्राच्या अतिपूर्वीला आहे चिरोली टेकड्या टिपागडचे डोंगर सांताला डोंगर सूर्जागड भामरागड चांदुरगड देवलमारी शिरो सिरकोंडा सिरकोंडा सांताला माहित नव्हतं गुड सांताला माहित नव्हतं बरोबर बरोबर देवलमारी आणि त्याच्यानंतर चांदूरगड हे पण मित्र लक्षात राहू देवलमारी आणि चांदूरगड हा बरोबर आहे शांताला माहित नव्हतं बरोबर ठीक आहे चला आता माहित झालं ना भाऊ आता विसरायचं नाही बघा चला हे झालं महाराष्ट्राच्या वायव्याला चला बघा पटकन आता महाराष्ट्राच्या सॉरी पूर्वेला झालं महाराष्ट्राच्या आग्नेला बघा काय काय इथं काय सांगितलं मी वायव्यला सातमाळा डॅश अजिंठा हरिचंद्र ओके मग ही जी डोंगर रांग आहे ही सातमाळा ही कोणती रे अजिंठा डोंगर ओके अजिंठा डोंगर याला याला बुलढाणा रांग सुद्धा म्हणते बरं का कधी कधी बुलढाणा एमपीएससी तुम्हाला नाही का थोडस फिरून विचारत असतं अजिंठा डोंगर अतिपूर्वे आतिपूर्वे गेल्यावर दोन भागात डिवाइड झाली आता इथं तुम्हाला तीन प्रश्न विचारलेत सातमाळा अजिंठा डोंगर अतिपूर्वेला गेल्यावर किती भागात झाली दोन भागात डिवाइड झाली एक औरंगाबाद बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ यवतमाळ अशी गेली आहे तिला अजिंठा डोंगर रांग किंवा त्याला बुलढाणा डोंगर रांग म्हणतात आणि यवतमाळमध्ये तिला काय म्हणतात पुसद पुसदच्या टेकड्या किंवा त्याला डोंगर म्हणतात उत्तरेकडच्या सुळकेला उत्तरेकडच्या भागाला काय म्हणतात बुलढाणा रांग किंवा टेकड्या आणि दक्षिणेकडून जी गेलेली आहे दक्षिणेला जी गेलेली आहे दक्षिणेकडची कोणती आहे रे दक्षिणेकडची म्हणजे औरंगाबाद त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर परभणी हिंगोली आणि नांदेड नांदेड वरून जी जाते तिला काय म्हणतात निर्मल निर्मल रांग ओके निर्मल रांग या निर्मल रांगेमध्ये मुदखेडचे डोंगर येतं मुदखेड मुदखेडचे डोंगर मुद नांदेडकर नांदेडकर ऑनलाईन जर कुणी असतील तर बघा सांग सांगा मला सांगा बरोबर आहे का हे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याला निर्मल डोंगरच म्हणतात का आणि इथं तुम्हाला मुदखेड तालुका मुदखेडचे डोंगर यस बरोबर आहे का हा चला तर महाराष्ट्राच्या वायवेला ते सांगायचं बरं का महाराष्ट्राच्या सॉरी कुठं आग्नेयला कुठं सांगायचं हे आग्नेयला महाराष्ट्राच्या आग्नेला महाराष्ट्राच्या आग्नेला कोणते डोंगर आहेत निर्मला रांग किंवा मुदखेडचे डोंगर निर्मला रांग मुदखेडचे डोंगर कुणाचा भाग आहे सातमाळा अजिंठा डोंगराचा भाग आहे तान ताला सर ओ व्हेरी गुड यस चला नांदेड करवाली येस म्हणले बाबा अवधपास सोनवणे सतीश कदम नांदेड सागर मानकर नांदेड हा बरेच हा येस सोनवणे हा मस्के हा गुड गुड लई जण आहेत राहुल नांदेडकरचे हा चला तर महाराष्ट्राच्या आग्नेयला काय सांगा लवकर निर्मला डोंगर मुदखेडचे डोंगर त्याच्यानंतर बघा इथे एक डोंगर रांग सह्याद्रीची उपरांग जी ही एक सह्याद्रीची उपरांग दुसरी एक उपरांग होती कोणती रे ही आहे हरिश्चंद्र आणि ही आहे तुमची बालाघाट डोंगर ओके बालाघाट डोंगर ही जी आहे ना हरिश्चंद्र ओके ही काय हरिश्चंद्र आणि ही काय आहे बालाघाट मग महाराष्ट्राच्या आग्ने अजून दुसरं काय सांगायचंय तुम्हाला महाराष्ट्राच्या आग्नेला या अशी हैदराबाद पर्यंत गेलेली बरं हैदराबाद हैदराबाद पर्यंत गेलेली महाराष्ट्राच्या आग्नेला बालाघाट डोंगर मुदखेडचे डोंगर निर्मला डोंगर महाराष्ट्राच्या आग्नेला आता हेचे मग तीन फाटे फुटतेत याचे पण तीन फाटे फुटतात एक कर्नाटककडे जाते उस्मानाबाद मधून परत कर्नाटकला गेला आणि हा सरळ तुम्हाला नांदेड मधून तसाच तिकडं हैदराबाद पर्यंत गेला असे तीन फाटे फुटतेत बालाघाट डोंगराचे आणि अजिंठा डोंगर रंगाचे दोन फाटे फुटतात चला हे आग्नेयला आता दक्षिणेला महाराष्ट्राच्या काय दक्षिणेला हे काय आहे शंभू महादेव डोंगरांग तर शंभू महादेव डोंगरांग आहे शंभू महादेव शंभू महादेव डोंगर असेच पुढे तुम्हाला कुठपर्यंत गेलेले आहे रे कर्नाटक राज्यांपर्यंत गेलेले आहे पुढं कुठे गेले कर्नाटक राज्यापर्यंत आता महाराष्ट्राच्या हे पण तुम्हाला आग्नेला सांगा दक्षिणेला सांगा आता महाराष्ट्राच्या दक्षिणेला काय बघा महाराष्ट्राच्या बघा उत्तर झाली वायव्य झाली आग्नेय झाली पूर्व झाली आता दक्षिणेला महाराष्ट्राच्या काय आहे बघा इथं आहे पन्हाळ्याचे डोंगर किंवा तुम्हाला चिकोंडी डोंगर चिकोंडी चिकोंडी डोंगर किंवा तुम्हाला पन्हाळा पन्हाळ्याचे डोंगर पन्हाळ्याचा किल्ला पण आहे कोल्हापूरमधला आणि नदी जर विचारली नदी जर विचारली तर कोणती नदी सांगायची मित्रांनो इथं आहे तुम्हाला हिरण्य केशी कोणती हिरण्य केशी महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून वाहणारे हिरण्य केशी नदी इकडे पूर्वेकडे जाती वाहत आणि घटप्रभा नदीला मिळती आणि इथे एक दुसरी नदी आहे तिचं नाव आहे तेरेखोल ही पश्चिमेकडे वाहत जाती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन नद्या आहेत एक हिरण्य केशी पूर्वेकडे वाहत जाती एक पश्चिमेकडे वाहत जाणारी तेरेखोलची नदी महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन आहेत मुदखेड निर्मला डोंगर नांदेड यास बरोबर आहे मित्रा आम्ही आहोत नांदेडकर यास भास रांचो रांचो मस्की आले भारी नाव हो राव रांचो मस्की चला तर काय सांगितलं महाराष्ट्राच्या दक्षिणेला चिकोणी डोंगर पन्हाळ्याचे डोंगर आणि जर नद्या जर विचारला महाराष्ट्राच्या दक्षिणेला हिरण्यकेशी नदी आणि तेरेखोल नदी एक पूर्वेकडं जाती गटप्रभाल नदीला मिळते तेरेखोल जे आहे पश्चिमेकडे वाजवून अरबी समुद्राला मिळती झालं क्लिअर महाराष्ट्राच्या सीमा ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या नैसर्गिक सीमा नैसर्गिक सीमा क्लिअर झाल्या एक एक मिनिट एक नाही तीस सेकंद फक्त डोळे बंद करायचे इमानदारीने तीस सेकंद डोळे बंद करायचे इमानदारीने आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला मी सांगितलं काय नैसर्गिक सीमा आहेत महाराष्ट्राच्या वायव्यला मी नैसर्गिक सीमा काय सांगितल्या सांगायच्या सातपुडा पर्वत काय आहे किती लांबी आहे त्याचा काही भाग नंदुरबार बराणपूर खिंड गा गाविलगडचे डोंगर गावीलगड हे मेळघाट अमरावती जिल्ह्यामधलं आणि इथलचं हे सगळं मला एक मिनिटामध्ये इमानदारीने काय करायचं आहे स्वतःचं स्वतःला उत्तर सांगायचे आहे तुम्हाला आठवत आहे का बघा कारण का भूगोलचा अभ्यास तुम्हाला नकाशा माध्यमातून करायचा असतो आणि स्वतः जर नकाशा भरला तर परीक्षेला तुम्हाला बिलकुल तुम्हाला आठवतोय बरोबर ना हे सगळं तुम्हाला तीस सेकंदामध्ये आठवलं पाहिजे तीस सेकंदाच्या नंतर मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर मला क्लिक लवकर लवकर द्यायचंय त्याच्या अगोदर हे एक तीस सेकंदात आठवून घ्या काय काय तुम्ही वाचलं काय काय तुम्ही आता महाराष्ट्राच्या सीमावरती बघितलेलं आहे चलो चलो पटापट पटापट आहे तोपर्यंत मी पुढचा भाग जो आहे तो काढून ठेवतोय तुम्ही आठवायचा आहे तोपर्यंत आणि मग मी त्याच्यावरती तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे ओके दोन प्रश्न विचारणार तो आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे आठवा त्यांना आठवलंय हो बऱ्यापैकी सत्तर टक्के बरोबर आठवलंय हो त्यांनी काय करायचं आहे यस फक्त सत्तर टक्के आठवले हो त्यांनी फक्त मला टप यास, यास, यास। पुनम, पुनम हो यस येस येस अरे वावरे पूनम पूनमला शंभर टक्के आठवले काय सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आता नैसर्गिक सीमाला पूनमनी यस केलेला आहे पूनमनी हसली आहे धम्मेल दाखवलाय म्हणजे तिला आठवले हो सगळ्या गोष्टी उत्तरेला महाराष्ट्राच्या वायवेला महाराष्ट्राच्या वायवेला सातमाला डोंगर त्याच्यानंतर गाळणा डोंगर त्याच्यानंतर अकराने टेकड्या उत्तरेला सातपुडा पर्वत लांबी नऊशे किलोमीटर सरासरी आठशे किलोमीटर रुंदी एकशे पन्नास ते एकशे साठ त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे बघा हे अभ्यासाची सोपी मेथड आहे नकाशा व्यवस्थित घ्या तुम्हाला मी अजून एक सांगतो टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन केले टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन केले टेलिग्रामला मी तुम्हाला ब्लँक नकाशे तुम्हाला पाठवणार आहे ब्लँक म्हणजे मी तयार केलेले नकाशे त्याच्यामध्ये तुम्हाला छत्तीस जिल्ह्याचे तर म्हणजे छत्तीस पैकी चौतीस जिल्ह्याचे तर अरे वा 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 गुड गुड सगळ्यांनी सांगितलं वा बरोबर हा छत्तीसपैकी चौतीस जिल्हे पाठवलेत त्याच्यातले तालुके उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ते तुम्ही भरून घेतलेले आहेत असं मी ग्रहित धरील तुम्ही स्वतः त्याची तयारी करा आता त्याच्यानंतर मी तुम्हाला काही अजून नकाशे पाठवीन त्याची एकदा तुम्ही प्रॅक्टिस करायची ब्लँक नकाशे तुम्हाला जे एक रुपया दोन रुपयाला दीड रुपयाला पन्नास पैशाला जे झेरॉक्स सेंटरवर भेटते ते नाही मी स्वतः तयार केलेले नकाशे इथं ते पीडीएफ मी टेलिग्रामवरती टाकील ती परीक्षेला जाता जाता पटापट काय करायची असे पॉइंट भरून घ्यायचे आठवायचे दनादन दन ये पंधरापैकी पंधरा भाऊ पंधरापैकी पंधरा आलेच पाहिजेत आणि तेराच्या खाली तर आलाच नाही पाहिजे आठ ऑक्टोबरच्या संध्याकाळी मला तुम्ही मेसेज करून टाकायचे किती फायदा झाला आणि किती तुमचे बरोबर आले पंधरापैकी चला क्लिअर चला नेक्स्ट हा मी काय सांगितलंय केलेला अभ्यास दुसऱ्याला सांगता येणे केलेला अभ्यास दुसऱ्याला सांगता येणे म्हणजे स्टडी होय बस ही हे कुणाचा थॉट आहे हे भाऊ आपलाच स्वतःचा <laughs> केलेला के अभ्यास दुसऱ्याला सांगता येई नाही बाबा माझ सी एम एस सी एम सी बी एड आहे रे भाऊ मी एम एस सी सायन्सचा माणूस आहे राहो तुम्हाला भूगोल शिकवतोय मी फक्त अभ्यास व्यवस्थित केलाय आणि ती आधी तीच मला तुम्हाला सांगायला यायला लागलाय म्हणजे तसंच तुम्हाला केलेला अभ्यास दुसऱ्याला सांगता नाही म्हणजे स्टडी होय यस बरोबर गुड 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 अरे बापरे तापी नदी प्रथम मध्य प्रदेशातून अमरावतीमध्ये येथे प्रवेश करते नंतर जळगावमध्ये पुन्हा प्रवेश करते हो तेच मी सांगितलं हे बघा इथं नं, नंद अमरावतीमध्ये पहिल्यांदा प्रवेश असं म्हणलं ना पहिल्यांदा नंतर मध्य प्रदेशमध्ये जाती जळगावला बराणपूर जवळ चांगदेव इथं तू दुसऱ्यांदा प्रवेश करते हे मला सांगा रे दुसऱ्यांदा प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्रात एकूण किती नद्या दुसऱ्यांदा प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्रात एकूण किती नद्या चला ग्रेट चलो ए बाबा तुम्ही नाही का काहीतरी वेगळं करा रे अभ्यास सेम तेच हेच घ्या आणि वाचत बसा तसं लक्षात नाही रे राहणार मित्रांनो नकाशा घ्या नकाशामध्ये जे बी तुम्ही वाचताल किंवा जे पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो तिकडे वाचवा इकडे नकाशा तुम्हाला दाखवता आला पाहिजे बरोबर तुम्हाला ते आठवतं चला माझा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता प्रश्न काय विचारायचा होता मला बघा हे ज्यांनी ज्याला उत्तर येते त्यांनी फक्त मला काय करायचंय त्यांनी सांगा बघा इथं अमरावती जिल्हा आहे माझा प्रश्न असा आहे खालील विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा खालील विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा अयोग्य म्हणजे चुकीचे पहिला प्रश्न पहिला प्रश्न अयोग्य विधाने निवडायच्यात महारा महाराष्ट्राच्या उत्तरेला अमरावती जिल्ह्यामध्ये जे गाविलगड डोंगर आहेत आठवले ना सगळ्याला गाविलगडचे डोंगर येत हा तेवढा एकच सांगतो मी मेळघाट बिळघाटचे काय सांगत नाही चला पहिलं विधान पहिलं विधान गाविलगड डोंगराच्या गाविलगड डोंगराच्या पूर्वेला बराणपूर खिंडा असून पश्चिमेला महादेवचे डोंगर आहेत हे पहिलं विधान गाविलगड डोंगराच्या गाविलगड डोंगराच्या अ गाविलगड डोंगराच्या पूर्वेला बराणपूर खिंडा असून पश्चिमेला महादेव डोंगर आहेत हे पहिलं विधान आणि ब विधान आहे ब विधान तुम्हाला सांगायचं आहे गाविलगड डोंगराच्या सॉरी महादेव डोंगराच्या महादेव डोंगराच्या पूर्वेला महादेव डोंगराच्या पूर्वेला मैकल पर्वतरांग असून पश्चिमेला गाविलगडच्या टेकड्या आहेत पहिलं पहिलं विधान लक्षात आलं का हां दुसरं विधान सांगितलं मी महादेव डोंगराच्या पूर्वेला महादेव डोंगराच्या पूर्वेला मैकल पर्वतरांग असून त्याच्या पश्चिमेला गाविलगडच्या टेकड्या आहेत कोणतं विधान बरोबर आहे कोणतं विधान बरोबर आहे चूक चूक। ये चूक।, ये चूक ये चूक येस 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 अरे वा 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 गुड 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 जयराम जयराम भाऊ ये चूक हा यस यस येस आ हे बघा लक्षात आलं का तुम्हाला आता तुम्ही मला सांगा इमानदारीने तुम्ही मी जे प्रश्न तुम्हाला विचारला ते तुम्ही बघून सांगितला का खाली नकाशामध्ये बघून सांगितलाय का नाही तुम्हाला डायग्राम नकाशा आठवला अरे मधी गाविलगडचे डोंगर येतं त्याच्या इकडं महादेव डोंगर त्याच्या इकडे बरणपूर खिंड बरोबर इथं महादेव डोंगर त्याच्या तिकडं मैकल याच्या इकडे तुम्हाला दिशा आठवले ना बरोबर आजूबाजूला यस असाच अभ्यास करायचा आहे रे नकाशावाईचाच अभ्यास करणार जितणेवाला कोई अलग काम नाही करता काय म्हटलं मी वाला कोई अलग काम नाही करता ओ सिर्फ हर काम अलग ढंग से करता आहे वाला कोई अलग काम नाही करता ओ सिर्फ हर काम अलग ढंग से करता आहे म्हणून सांगतोय तुम्हाला इतरांपेक्षा इतर जसे लोक पुस्तक वाचत बसतात अभ्यास नाही तसा अभ्यास होणारच नाही लक्षात भूगोलचा तसा लक्षात राहणारच नाही काहीतरी वेगळं करा म्हणजे नकाशा भरूनच अभ्यास करा विदाउट नकाशाचं काहीच करू नका दोन्ही चुकणार रे दादा हे बघा का? मी काय सांगितलं गाविलगडच्या हे इथे महादेव डोंगर आहे महादेव डोंगराच्या पूर्वेला इकडे काय मैकल पर्वत आणि पश्चिमेला काय गाविलगडच्या टेकड्या म्हणून दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे पहिलं विधान जे आहे ते रॉंग होतं उलट सांगितलं होतं मी क्लिअर चला चलो नेक्स्ट आहे बघा आता हे तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे राजकीय झालं तुमचं हे, हे सगळ्याला माहिती आहे ना आता तुम्हाला महाराष्ट्राच्या आता सांगितलं महाराष्ट्राच्या हे कोणती आहे पश्चिमेला पश्चिमेला काय रे अरबी समुद्र एक किती किलोमीटर लांबीचा आहे सातशे वीस ए किनारपट्टी कि किनार किती रे बोला पटकन किनारपट्टी किती आहे पाचशे साठ हे दोन तर मिळालं आता महाराष्ट्राच्या पश्चिमेला आता राजकीय सीमा सगळ्याला माहिती आहे फक्त आता तुम्हाला रिवाईज करायचे आहेत फक्त रिवाईज करायचे मला सांगा लवकर रिवाईज करायच्यात महाराष्ट्राच्या वायव्यला महाराष्ट्राच्या वायूला कोणत्या राज्याची सीमा लागली रे यस गुजरात महाराष्ट्राच्या वायवला गुजरातची आणि एक केंद्रशासित प्रदेश कोणता आहे दादर नगर हवेली दादर नगर हवेली आणि दीव दमन ओके तर महाराष्ट्राच्या वायवेला एक केंद्रशासित प्रदेश आहे आता दोन्हीचा एक केला आहे दादर नगर हवेली दीव दमन आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या कुणीकडे आहे ते महाराष्ट्राच्या वायवेला गुजरात गुजरात बघा मी एका जागेवर एका जागेवर तुम्हाला चार प्रश्न तयार करून देतो बघा महाराष्ट्राच्या वायोवेला डॅडॅश राज्याची सीमा लागलेली आहे पहिला प्रश्न कोणता गुजरात गुजरात राज्याला महाराष्ट्रातले एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात दुसरा प्रश्न गुजरात राज्याला महाराष्ट्रातले एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात यस पहिला एक आहे नंदुरबार दुसरा आहे धुळे तिसरा आहे ना कोणता आपला नाशिक जिल्हा एक सेकंद हा हा पहिला कोणता आहे नंदुरबार जिल्हा दुसरा आहे धुळे जिल्हा तिसरा आहे नाशिक जिल्हा आणि चौथा आहे पालघर दोन प्रश्न झाले का रे हे का पालघर त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर धुळे आणि त्याच्यानंतर नंदुरबार चार जिल्हे महाराष्ट्राच्या वायूला कोणत्या जिल्ह्या कोणत्या राज्याची सीमा लागते नंबर एक प्रश्न गुजरात नंबर दोन गुजरात राज्याला महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात चार दोन प्रश्न गुजरात राज्याला महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही ज्या जिल्ह्याची लागते गुजरात राज्याला महाराष्ट्रातल्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात नंदुरबार धुळे नांदू नाशिक आणि पालघर या चार सोडता इतर तुम्हाला सांगायचे चार जिल्ह्यांची सीमा म्हणजे एका जागेवर किती क्वेश्चन झाले रे चार चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चक सोळा चार पंचवीस चारशक चार चोवीस चोवीस प्रश्न तर तुमचे इथं जागेवर झाले मी या डायग्राम मध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न बसून देतो किती चाळीस प्रश्न हे झाले चार महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे रे यस मध्य प्रदेश कोणता आहे मध्य प्रदेश पटापट सांगाय ह्या टॉपिक सगळ्यांना माहिती आहे इझी आहे फक्त रिवाईज करून जा रिवाइज करून जा सांगा पहिला कोणता आहे नंदुरबार दुसरा कोणता आहे धुळे तिसरा कोणता आहे जळगाव ए पाचवा कोणता आहे बुलढाणा यस बुलढाण्याची पण सीमा लागती। अम्रावती। येस, अम्रावती। लागते त्याच्यानंतर अमरावती यस अमरावती त्याच्यानंतर वर्ध्याची नाही लागत रे त्याच्यानंतर नागपूर हा नागपूर त्याच्यानंतर कोण आहे इथं भंडारा आणि त्याच्यानंतर कोणता आहे गोंदिया यस किती जिल्हे झाले रे मग पहिला महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणत्या राज्याची सीमा लागली मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात आठ जिल्ह्यांच्या यस बरोबर आहे हे सहा नाही रे भाऊ आठ 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 जिल्ह्यांच्या सीमा लागतात आठ जिल्हा मध्य प्रदेश राज्याला ज्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात त्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम असणारा पर्याय निवडा मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात त्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे नंदुरबार धुळे जळगाव धुळे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया किती जिल्हे आठ जिल्ह्यांच्या सीमा लागतात आठ जिल्ह्यांच्या सीमा आता बघा दोन जिल्हे असे आहेत एक आहे तुमचा वर्धा आणि दुसरा आहे तुमचा अकोला एक आहे वर्धा आणि दुसरा आहे अकोला हे दोनच ताल जिल्हे असे आहेत जे उत्तरेकडे दहा जिल्हे पण त्यातल्या दोन जिल्ह्यांची सीमा आपल्याला लागत नाहीयेत मग आठ जिल्ह्यांच्या लागतात क्लिअर चलो दंड नेक्स्ट महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे छत्तीसगड महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणाची सीमा लागली e रे छत्तीसगड ए असं लिहितो छत्तीसगड मी चलो छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्यात पहिला प्रश्न ला? महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागत्यात नंबर एक आहे गोंदिया नंबर एक आहे गोंदिया आणि नंबर दोन आहे तुमचं गडचिरोली गडचिरोली किती जिल्हे झाले रे दोन जिल्हे ओके इकडे किती येतं आठ जिल्हे इकडे किती येतं चार जिल्हे चला नेक्स्ट छत्तीसगडला बघा आता बघा छत्तीसगड गरे गड बघा इथं गड शेवटला इथं छत्तीसगडचं चात... गड गडचिरोलीचं गड याचं शेवटचं इथं ग आणि इथं पण ग ग आणि छत्तीसगड क्लिअर दोन जिल्ह्यांच्या सीमा लागतात नेक्स्ट आहे तेलंगणा महाराष्ट्राच्या अति म्हणजे आग्नेयला घ्या तेलंगणा 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 जिल्ह्या तेलंगणा राज्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात रे पटकन सांगा रिवाइज रिवाईज हा दोन जिल्हा बरोबर यस क्लिअर चलो महाराष्ट्राच्या आग्नेला तेलंगणाची सीमा आहे किंवा महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन जिल्हे एक कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन राज्य महाराष्ट्राच्या दक्षिणेला दोन राज्य आहेत एक आहे तुमचं कर्नाटक ओके कर्नाटक आणि दुसरं आहे तुमचं गोवा ओके दुसरं आहे गोवा तेलंगणा जे आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या आग्नेला सीमा आहे चला सांगा पटकन उत्तर सांगा चार यस बरोबर आहे चला घ्या उत्तर पहिला आहे गडचिरोली दुसरा आहे तुमचा चंद्रपूर त्याच्यानंतर आहे यवतमाळ आणि त्याच्यानंतर आहे नांदेड ए नांदेडकर नांदेड नांदेड ओके किती जिल्हे झाले रे चार जिल्ह्यांची सीमा नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि त्याच्यानंतर गडचिरोली तुम्हाला जर विचारलं सीमावरचा तुम्हाला जर विचारलं सीमावर कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी बाहेरच्या राज्यांना लागलेली आहे यस भाऊ यवतमाळ यवतमाळची सगळ्यात कमी सीमा लागते बाहेर नेक्स्ट चार जिल्हे सांगा कर्नाटक पटकन सांगा कर्नाटकला किती जिल्ह्यांची सीमा लागल्या रे कर्नाटकला किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्यात पटकन सांगा नंबर एक नंबर एक सांगा ना नांदेड त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर हे कोण आहे रे उस्मानाबाद ओके त्याच्यानंतर कोण आहे हा सोलापूर त्याच्यानंतर कोण आहे हा सांगली ओके त्याच्यानंतर कोण आहे हा कोल्हापूर कोल्हापूर आणि नंतर हा कोण आहे हा आहे सिंधुदुर्ग चलो किती एक दोन तीन चार पाच छ आणि सात हे सात जिल्ह्यांची सीमा लागल्या रे कर्नाटकला सात आठ चार, चार यस, क्लियर चलो आणि गोव्याला किती जिल्ह्यांचे लागतात रे गोव्याला सांगा पटकन गोव्याला किती जिल्ह्यांच्या लिहिला गोव्याला गोव्याला लागलेली आहे सिंधुदुर्गची सीमा एकच फक्त कोल्हापूरची लागते का थोडीफार ही कोल्हापूरची नाही लागत आहे हा यस सात बरोबर आहे चलो गोव्याला किती एक जिल्ह्यांची सीमा आहे एक जिल्ह्यांची सीमा सीमावरचे कळाले का गुजरातला किती लागले आता चार जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक मध्य प्रदेशला किती लागले आठ त्याच्यानंतर पूर्वेला छत्तीसगड किती राज्याच्या दोन दक्षि आगणेला तेलंगणा यस चार त्याच्यानंतर दक्षिणेला कर्नाटक किती सात आणि दक्षिणेला दुसरा किंवा नैऋत्यला कोण आहे गोवा त्याला किती लागले एक आता माझे प्रश्न नीट ऐकून घ्या आता उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता उत्तर तुम्हाला द्यायचे आहे तर नीट बघून घ्या आता पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होती महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे व किती केंद्रशासित प्रदेश होते किती जिल्हे व केंद्रशासित प्रदेश एकमे एकोणीशे साठ महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा सांगा किती जिल्हे आणि किती प्रशासकीय विभाग होती पटकन उत्तर सांगा किती जिल्हे किती प्रशासकीय विभाग होती दोनशे शहाण्णव स्टुडंट आहेत लाईव्ह गुड चलो नेक्स्ट दोनशे सव्वीस आणि दोनशे सव्वीस सव्वीस जिल्हे बरं सव्वीस जिल्हे सात केंद्र सात शा, प्रशासकीय विभाग नाही रे दादा चारच प्रशासकीय विभाग होती सव्वीस जिल्हे आणि चार प्रशा चार प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग नव्हते हा आता मला सांगा आता उत्तर द्यायचे बरं का पटापट आता खतरनाक उत्तर द्यायचे बघा अशी रिव्हिजन झाली ना तुमचा एकही क्वेश्चन जाणार नाही चला बघा काय म्हणतोय मी पहिला प्रश्न पहिला प्रश्न बघा आता पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हा बरोबर आहे सव्वीस चार बरोबर आहे सव्वीस चार बरोबर आहे चला पहिला प्रश्न नीट बघा आता पटकन हे चोवीस प्रश्न झाले का चार अंचार आठ अंचार बारांचार सोळा चार वीस अंचार चोवीस सेम प्रश्न येत चोवीस झाले ना हा आता तिथून पुढचे प्रश्न सांगा मला आता उत्तर सांगा पहिला प्रश्न महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा बाहेरील राज्यांना लागलेल्या आहेत महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा बाहेरील राज्यांना लागलेल्या आहेत चला पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्यातल्या किती जिल्ह्यांच्या सीमा ह्या बाहेरील राज्यांना लागलेल्या आहेत पटकन पटकन उत्तर द्यायचंय चौदा 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 नाही रे दादा पटकन 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 इकडे गुजरात जे आहे गुजरातला किती जिल्ह्यांच्या ला लागलेल्या होत्या रे चार चार मध्य प्रदेशला किती लागलेल्या होत्या आठ त्याच्यानंतर इकडे किती लागल्या होत्या दोन तेलंगणाला किती लागल्या चार कर्नाटकला किती लागल्या सात आणि गोव्याला किती लागल्यात एक माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या एकूण किती जिल्ह्यांची सीमा बाहेरील राज्यांना लागलेल्या आहेत सव्वीस वीस सव्वीस वीस 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 एकोणीस सोळा एकवीस एकवीस मायनस वीस चलो फायनल उत्तर सांगतो फायनल उत्तर आहे वीस फायनल उत्तर किती आहे वीस जिल्ह्यांच्या सीमा लागतात सव्वीस का नाही सव्वीस का नाही तर नीट लक्षात राहू हो दे आता सव्वीस उत्तर का नाही द्यायचं वीसच का द्यायचं इथं ऑप्शन मध्ये बघा महाराष्ट्रात एकूण सध्या किती जिल्हे येतं छत्तीस सव्वीस जिल्हे निर्मितीच्या वेळेची सीमावरचे जिल्हे किती झालेले वीस आता नीट बघा सीमावरचे जिल्हे वीस का आणि सव्वीस का नाही हे बघा गुजरात राज्याला तुम्हाला इथं नंदुरबारची सीमा लागली आणि धुळ्याची पण सीमा लागली बरोबर पण हे दोन जिल्हे अशा आहेत यांची सीमा गुजरातला लागलीच लागली पण मध्य प्रदेशला पण लागली बरोबर येस त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा जो आहे गोंदियाची मध्य प्रदेशला पण लागतेय आणि इकडे छत्तीसगडला पण लागते गडचिरोलीची मध्य इकडे तुम्हाला छत्तीसगडला पण लागते आणि तेलंगणाला पण लागते नांदेड तेलंगणाला पण लागतोय ला कर्नाटकला पण लागतोय सिंधुदुर्ग गोव्याला पण लागतोय कर्नाटकला पण लागतोय म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा बरोबर ना सहा जिल्हे असे आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांची सीमा एकापेक्षा अनेक राज्यांना म्हणजे एकपेक्षा दोन राज्यांना लागले सोळा जिल्ह्याची सीमा कोणत्याही राज्यांना लागत नाही यस आरोप प्रश्न काढला भावानी कोणता आहे सोळा सोळा सोळाचं उत्तर काय पाहिजे सोळा ऑप्शन मध्ये जर आलं तर काय सांगायचं गाडगे सोळा जिल्ह्यांची सीमा कोणत्याही जिल्ह्यांना लाग राज्यांना लागत नाही श्रीध गाडगे पाटील यस बरोबर आहे रे बाबा हा पुढचा सा प्रश्न सांगितला हवा त्यांनी लगेच सोळा जिल्ह्यांच्या सीमा हे कळलं काय सहा जिल्ह्यांच्या सीमा एकापेक्षा अनेक एक म्हणजे दोन राज्यांना लागतात क्लिअर आणि नंतर आहे सोळा जिल्ह्यांच्या सीमा ह्या बाहेरील कोणत्याही राज्याला लागत नाहीत सोळा जिल्ह्यांच्या सीमा ह्या बाहेरील कोणत्याही राज्याला लागत नाहीत आता मला उत्तर द्यायचंय आता खरं तुम्हाला उत्तर काढायचं आहे महाराष्ट्रात असे एकूण किती जिल्हे आहेत बघा हे उत्तर काढा आता महाराष्ट्रात असे एकूण किती जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा बाहेरील कोणत्याही राज्याला व अरबी समुद्राला लागत नाहीत महाराष्ट्रात असे एकूण किती जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा बाहेरील कोणत्याही राज्याला व अरबी समुद्राला लागत नाहीत समुद्राला नाही लागत आणि बाहेरच्या कोणत्याही राज्याला पण लागत नाहीत असे किती जिल्हे आहेत सांगा पटकन पटापट सांगा पटापट सांगा सोळा सहा सोळा सात प्रश्न नीट समजला का महाराष्ट्रात असे एकूण किती जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा बाहेरील कोणत्याही राज्याला व तुम्हाला अरबी समुद्राला लागत नाहीत उत्तर सांगा अकरा अकरा येस बरोबर आहे बघा कारण का हे जे इकडे सव्वीस जे होते ओके सव्वीस जे होते त्याच्यातून सहा तर कुठे गेले तर एकापेक्षा दोन राज्यांना म्हणजे कोणती किती राहिले तुम्हाला सोळा राहिले पण मध्ये हॅलो ती इमेज पाठवली का मला आय एम पी टॉपिकची आय एम पी टॉपिक तुम्हाला सांगितलेलं होतं आता आठ ओके ओके ठीक आहे ठीक आहे लेक्चर संपायला लागलं <laughs> काय सांगितलं मी हे बघा सीमावरचे जिल्हे किती इथं वीस आहेत त्याच्या सोळा जिल्हे असे आहेत ज्यांची सीमा बाहेर कोणत्याही राज्यांना लागत नाहीत पण सोळा पैकी इथं जर तुम्ही घेतलं कोकण कोकणामध्ये बघा पालघर जिल्ह्याची सीमा सागरी सीमा पण आहे आणि भूसीमा पण आहे गुजरातला पण लागते सिंधुदुर्गला सागरी सीमा पण आहे भूसीमा पण आहे राहिले पाच एक दोन तीन चार आणि पाच सोळामधून जर पाच गेले सोळामधून जर पाच गेले पाच अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे किती राहिले तर अकरा जिल्ह्यांची सीमा बाहेरील कोणत्याही राज्यांना लागत नाहीत ओके नीट लक्षात राहू द्या सात जिल्ह्यांना समुद्र किनारा लागतोय सात जिल्ह्यांना समुद्र किनारा लागत आहे सात जिल्ह्यांना समुद्र आहे पाच जिल्ह्यांना कोकणातल्या फक्त पाच जिल्ह्यांना समुद्रकिनारा आहे बाकीच्या समुद्र किनारा प्लस भूसीमा दोन ला समुद्रकिनारा प्लस भूसीमा आहे अकरा उत्तर याचं मिळालं हे आकडेवारी नीट बघून घ्या याच्या बाहेर तुम्हाला जर क्वेश्चन जाणार नाहीये नैसर्गिक सीमा राजकीय सीमा नैसर्गिक सीमा राजकीय सीमा हे बघा त्याच्यानंतर बघा जाता जाता काय करा एक हा जो तालुक्यांचा नकाशा आहे हा घरी नीट व्यवस्थित वाचून तु घ्या तुम्हाला तालुक्यावर एमपीसीने प्रश्न विचारले होते सेम क्वेश्चन आहे बघा महाराष्ट्राच्या वायूला गुजरात आहे तर गुजरात राज्याला महाराष्ट्रातल्या किती तालुक्यांच्या सीमा लागल्यात असं तुम्हाला विचारते तर किती आहे चौदा तालुक्यांच्या त्याच्यानंतर वरती मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशला जसं आठ जिल्ह्यांच्या लागत होत्या तसं तुम्हाला तालुक्यांच्या किती लागतात बघा तेवीस तालुक्यांच्या सीमा लागतात किती तेवीस काही ठिकाणी तुम्हाला पंचवीस दिलेत आपल्या जुन्या नोट्स मध्ये पण तुम्हाला पंचवीस दिल्या होत्या तेवीस कट करून टाका ओके हा त्याच्यानंतर पुढे घ्या पुढे तुम्हाला छत्तीसगड छत्तीसगड जिल्ह्याला तुम्हाला आठ तालुक्यांच्या सीमा लागतात आणि तेलंगणा ज्या आहे तेलंगणामध्ये सतरा तालुक्यांच्या सीमा लागतात तेलंगणा राज्याला सतरा तालुक्यांच्या कर्नाटक राज्याला अठरा तालुक्याच्या आणि गोव्याला दोन तालुक्यांच्या सीमा लागतात एकूण तालुके तुम्हाला तीनशे पंचावन्न प्लस तीन तीनशे पंचावन प्लस ते तीन हे थी तीन प्रशासकीय सोयीसाठी केलेले आहेत तीनशे पंचावन्न ओके चला मग तीनशे आठ झाले मग तीनशे पंचावन्न ऑब्लिक तीनशे आठ ठाऊन पैकी त्याच्यामध्ये बघा शहादा तालुका नंदुरबार जिल्ह्यामधला शहादाची सीमा गुजरातला लागतेय आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेशला पण लागते त्याच्यानंतर धडगाव धडगाव त्यालाच दुसरं नाव आहे अक्राणी याची सीमा गुजरातला पण लागते आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेशला पण लागते म्हणजे हे दोन तालुके त्याच्यानंतर गोंदियामधला सालकेसा तालुका आहे सालकेसा त्याची सीमा मध्य प्रदेशला लागली छत्तीसगडला पण लागली त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये दोन जिल तालुके आहेत सिरोंचा त्याची सीमा छत्तीसगड आणि तेलंगणाला दुसरा आहे अहेरी त्याची सीमा तेलंगणा आणि त्याच्यानंतर छत्तीसगड म्हणजे इथं दोन तालुके आले त्याच्यानंतर कर्नाटक आपला हिथं नांदेडमधला देगलूर देगलूरची सीमा जी आहे कर्नाटकला त्याच्यानंतर तेलंगणाला आणि दौडा मार्ग दौडा मार्गाची सीमा कर्नाटकला गोव्याला म्हणजे हा एक त्याच्यानंतर दोन तीन चार पाच सहा आणि सात सात तालुक्या अशा आहेत ज्यांच्या सीमा एक पेक्षा अनेक राज्यांना लागत आहेत ठीक आहे चला तर हे तालुके पण नीट बघून घ्या त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एम पी सी प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे ना हा त्यामुळे नीट लक्षात राहू द्या हे तीन जे पॉइंट आहेत बघा राजकीय सीमा नैसर्गिक सीमा त्याच्यानंतर तुमची याच्यावरती संकीर्णवरती तुम्हाला शंभर टक्के एक क्वेश्चन जरी आला तरी एक क्वेश्चन कुठं जाणार नाही प्रशासकीय विभागावरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारले प्रशासकीय विभागावरती तर निर्मितीच्या वेळेस प्रशासकीय विभाग किती होती सव्वीस आणि सध्याला किती म्हणजे जिल्हे किती येतं निर्मितीच्या वेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे ला त्यावेळेस महाराष्ट्रात जिल्हे किती होती सव्वीस सध्याचे जिल्हे किती येतं छत्तीस छत्तीसावा जिल्हा पालघर मग पस्तीसावा सांगा कोणता आहे पस्तीसावा कोणता आहे हिंगोली का गोंदिया हिंगोली का गोंदिया चलो दोन्ही पण विचारते आणि दोन्ही पैकी निर्मिती वेळी तालुक्या किती होती दोनशे पस्तीस आता नीट लक्षात घ्या रे हे दोनशे पस्तीस याच्या अगोदर विचारलं होतं आणि आता जे आहे दोन हजार एकवीस चे जी आकडे म्हणजे आर्थिक अहवाल आला होता त्याच्यामध्ये दोनशे एकोणतीस तालुके सांगितले किती दोनशे एकोणतीस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके होते त्यावेळेस उत्तर काय दिले दोनशे एकोणतीस हे आता दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या परीक्षेला उत्तर दिले दोनशे एकोणतीस म्हणून आता हे फायनल ठेवा राज्याच्या निर्मितीच्या वेळेस किती होती दोनशे एकोणतीस तालुके होते आणि सव्वीस जिल्हे होते प्रशासकीय विभाग होते किती चार आहे आता किती येतं सहा हा हे हेच हे, हे काय बघू नका ते काय विचारणार नाही ना तर प्रशासकीय विभाग सहा जे आहेत सहा आता जे सव्वीस जिल्हे होते हे सव्वीस जिल्हे कोणते कोणते होते तर कोकण किनारपट्टीला कोकण किनारपट्टीला पहिले चार जिल्हे होते ब्रह्म मुंबई ठाणे कुलाबा रायगड ब्रह्म मुंबईचं नाव चेंज झालं मुंबई शहर करून टाकलं आणि नवीन एक जिल्हा झाला ते म्हणजे मुंबई उपनगर ओके ठाण्याचं नंतर विभाजन झालं इथून पालघर जिल्हा झाला कुलब्याचं रायगड नाव चेंज करून टाकलं रत्नागिरीतून बाहेर कोणता निघलाय सिंधुदुर्ग म्हणजे कोकणात आता जिल्हे किती झाले सात ओके डेट विचारतील बघा याच्यावर एक क्वेश्चन विचारलेला होता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली नाही म्हणजे तुम्हाला सव्वीस जिल्हे कन्फर्म माहिती पाहिजेत ज्याच्यामधून नवीन जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या आहेत त्याची निर्मिती झालेली नाहीये आणि ज्या जिल्ह्यातून निर्मिती झालीय बघा आता मला सांगा इथे तुम्हाला कोलाबा मधून एखादा नवीन जिल्हा झालाय का नाहीये म्हणजे याच्यामध्ये कोकणामध्ये एकच आहे आता पुणे प्रशासकीय विभागातून डायरेक्ट प्रशासकीय विभागच वेगळा झालेला आहे पुण्यातून नवीन जिल्हा नाही साताऱ्यातून नाही सांगलीतून नाही सोलापूर नाही कोल्हापूर नाही नाशिकमधून नाही अहमदनगरमधून नाही जळगाव नाही धुळ्यातून नंदुरबार बाजूला निघलेला आहे ठीक आहे औरंगाबादमधून जालना बाजूला निघला मधून नाही परभणीमधून हिंगोली बाजूला निघला मधून नाही उस्मानाबाद मधून लातूर बाहेर पडला ठीक आहे आणि नागपूर प्रशासकीय विभागाचे अकरा जिल्हे होते आता बघा म्हणजे पहिले पहिले किती होते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठच होते ओके सांध्याचं सा नाव झालं चंद्रपूर आणि इथून गडचिरोली बाजूला निघला अकोल्यातून वाशिम वाशिम बाजूला निघला बरोबर ना हा आणि भंडाऱ्यातून गोंदिया बाजूला निघला ओके चलो आणि वर्ध्यामधून वर्ध्यामधून कुणी बाजूला निघले का नाही तर हे पहिले सव्वीस जिल्हे नीट लक्षात राहू द्या ठीक आहे दुसरा पॉईंट महत्वाचा काय लक्षात ठेवायचं आहे प्रशासकीय विभागावर जर तुम्हाल तुम्हाला क्वेश्चन विचारले तुम्हाला जिल्ह्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचा क्रम लावा जिल्ह्यांच्या संख्येनुसार हे पीपीटी टेलिग्राम ग्रुपवर टाका प्लीज हो 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 येस 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 डन हा शंभर टक्के टाकणार शंभर टक्के टाकणार भाऊ तुमच्यासाठी काही पण <laughs> तुमच्यासाठी काही पण टाकणार शंभर टक्के हे पीडीएफ पीडीएफ टाकणार तुम्हाला चलो पीपीटी टाकणार चलो हा प्रशासकीय म्हणजे प्रशासकीय विभागातल्या जिल्ह्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचा क्रम तर नंबर एक ला कोणता घेईन नंबर एक ला कोणता घ्यायचा औरंगाबाद नंबर दोन ला कोणता येईल कोकण विभाग नंबर तीनला कोण येईल रे नंबर तीन ला नागपूर आणि तीन जे आहे तीन सेम येतं बघा क्वेश्चन एकदा आयोगाने विचारायला होता कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समान जिल्ह्यांची संख्या आहे बघा पुणे विभागामध्ये पाच जिल्हे येतं नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येत अमरावतीमध्ये पाच जिल्हे येतं ओके प्रशासकीय विभागाचा बऱ्यापैकी पोरांचा अभ्यास झालेला आहे तालुक्यानुसार जर क्रम विचारला तर बघा तालुक्यानुसार औरंगाबादच एक नंबरला घेईन शहात्तर तालुक्या औरंगाबादमध्ये येतं दोन नंबर नागपूर प्रशासकीय विभाग चौसष्ट तालुके त्याच्यानंतर पुणे विभाग अठ्ठावन्न तालुके सॉरी यांच्या अगोदर दोन नंबरला कोणी येईल तुम्हाला पहिला कोकण पहिला औरंगाबाद सॉरी पहिला औरंगाबाद आणि दुसरा कोण येईल कोकण दुसरा कोकण पहिला जो आहे पहिला औरंगाबाद हा त्याच्यानंतर मग तीन नंबर कोण येईल नागपूर प्रशासकीय विभाग त्याच्यानंतर कोण येईल पुणे त्याच्यानंतर कोण येईल अमरावती त्याच्यानंतर कोण येते तुमचा नाशिक प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार जर विचारला क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा क्रम विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला इकडे प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या एकूण क्षेत्रफळाची टक्केवारी यांच्या जोड्या लावा बघा टक्केवारीवर अजून प्रश्न नाही बरं का विचारला महाराष्ट्रातल्या प्रशासकीय विभागाची टक्केवारी आणि इकडे प्रशासकीय विभाग यांच्या योग्य जोड्या लावा जर विचारला तर सगळ्यात जास्त तुम्हाला तेच आहे ज्याचं क्षेत्रफळ जास्त आहे त्याची टक्केवारी काय असणार आहे जास्त असणार आहे ठीक आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जिल्हा विभाजन जिल्हा विभाजनवरती तुम्हाला प्रश्न विचारते बघा जिल्हा विभाजन जिल्हा विभाजन जे आहे तर नीट लक्षात राहू द्या इकडे बघून घ्या जिल्हा विभाजनचा एकदा नकाशा भरून काढा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ला काय झालेलं आहे एक नाही जुना जिल्हा कोणता आहे रत्नागिरी रत्नागिरीतून बाहेर पडला सिंधुदुर्ग ए मला सांगा जिल्हा वेगळा झालाय जिल्हा वेगळा झालाय म्हणजे नेमकं काय झालंय दोघांमध्ये भांडण झालं म्हणून तर वेगळे झाले भाऊ दोन लोक वेगळे का होतात दोन का दोन वेगळे का होतात एक कपल होत एक कपल त्यांच्यामध्ये भांडण झाले एक दोन लोक बाजूला झाले मग तसं पहिला जो आहे रत्नागिरी जिल्हा होता पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आणि रत्नागिरीतून एक बाजूला बाहेर निघला ते म्हणजे सिंधुदुर्ग ओके मग नवीन त्यांना नवीन जिल्हा देऊन टाकला भांडण कुणी मिटवले आंतुले साहेबांनी बॅरिस्टर ए आर आंतुले आंतुले साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते हे आले आणि म्हणले भाऊ तुम्ही शांततेत मिटून घ्या तुम्हाला आजपासून तुम्हाला वेगळा तुम्हाला वेगळा जिल्हा देतो असे भांडण मिटवण्याचा कार्यक्रम झाला होता असे भांडण कधी लागले होते एक मे एकोणीशे ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन गटात तुंबळ हानामारी झाली आणि रत्नागिरीतून सिंधुदुर्ग बाजूला निघला एक्क्याऐंशी जोडी लावायची तुम्हाला सिंधुदुर्ग क्लिअर नवीन जिल्हा त्याच्यानंतर तसंच तुम्हाला त्याच दिवशी त्याच दिवशी सकाळी सिंधुदुर्गला भांडणं झाले आणि त्याच्यानंतर लगेच तसेच भांडणं तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झाले बघा म्हणजे रत्नागिरीतून भांडणं झाले सेम तसेच भांडणं परत कुठं झाले औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झाले औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तुंबळ गटामध्ये दोन गटात हानामारी झाली एक एक गट बाजूला निघला दुसरा जालना म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातून कोणता बाजूला निघलाय जालना जिल्हा कधी रे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला महाराष्ट्रामध्ये ओ ना नाको कशाचा शॉर्टकट रे बाबा स्ट्रिक तालुका अच्छा अच्छा ओके ओके आ, तुम्ही आज जेवढ शिकवलं जॉग्रॉफी याचा अजून काही विचारू शकता अजून काही विचारू शकत काही नाही एवढंच एवढंच विचारू याच्या बाहेर काही नाही विचारणार आहे चलो हा काय सांगितला एक मे एक एकोणीशे ला दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली बघा रत्नागिरीतून सिंधुदुर्ग औरंगाबाद मधून जालना बॅरिस्टर आणतुले त्यावेळेस मुख्यमंत्री होते आता सगळ्यात जास्त पोरांचं क्वेश्चन कुठं चुकतंय बघा बघा एक मे एकोणीशे ब्याऐंशी अबरे एक ला, दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली मी तुम्हाला आठवत हो आहे का महाराष्ट्राचा जे ऑफलाईनला मुलं आहेत ऑफलाईनच्या बॅचच्या मुलांना माहिती आहे मी सगळा महाराष्ट्राचा भूगोल जो आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे शिकवतो आणि अभ्यास पण तुम्हाला सांगतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे करा खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळतात आणि ऑफलाईन ऑनलाईन जे मुलं आहेत त्यांना सगळ्याला सांगितलंय चला बघा सोळा ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्ट ह्याच्या अगोदरची डेट कोणती रे कोणती आहे सव्वीस ऑगस्ट म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना था अगोदर कोणती लागती सव्वीस ऑगस्ट लागते नंतर सव्वीस सॉरी सोळा ऑगस्ट अगोदर लागती नंतर सव्वीस ऑगस्ट लागते मग तुम्ही नकाशात पण जा ना हा लातूर जिल्हा आहे ओके मग लातूर मधून उस्मानाबाद वेगळा झालाय डेट कोणती सोळा ऑगस्ट आणि ह्या चंद्रमधून चंद्रमधून तुम्हाला गडचिरोली वेगळा झालाय बरोबर ना चंद्रमधून ही कोणती आहे सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट नंतर डेट आहे सोळा ऑगस्ट अगोदर आहे म्हणून तुम्हाला उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झाला काय सांगितलं उस्मानाबादहून लातूर वेगळा सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट ओके आणि त्याच्यानंतर सॉरी सोळा ऑगस्टला अरे बाबा सोळा ऑगस्टला उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झाला पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना अगोदर उस्मानाबाद लागतंय मग उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झाला सव्वीस तारीख अगोदर सोळा तारीख अगोदर आहे आणि नंतर पूर्वेला गेल्यावर सव्वीस सोळाच्या नंतर तारीख आहे मग सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली वेगळा झाला मग अगोदर जर जोडी लावायची असली इथं जोड्या लावताना प्रश्न चुकन सोळा ऑगस्टला एकोणीसशे ब्याऐंशीला उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झाला आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा झाला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते बाळासाहेब भोसले होते ओके चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला ब्रह्म मुंबईचं नावच चेंज झालं त्याला नाव दिलं मुंबई शहर आणि नवीन एक जिल्हा तयार झाला ते म्हणजे कोणता होता मुंबई उपनगर आणि त्यावेळेस त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते साहेब शरद चंद्रजी पवार साहेब ठीक आहे त्याच्यानंतर एक जुलै एकोणीसशे ला एक जुलै एकोणीशे ला परत दोन गटात भांडण झाली धुळ्यामध्ये धुळ्यातून बाजूला निघला नंदुरबार आणि अकोल्यातून बाजूला निघला वाशिम ओके आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते मनोहर जोशी एक मे एकोणीसशे नव्याण्णव ला परत काय झालंय भंडाऱ्यातून कोण निघला गोंदिया आणि परभणीतून कोण निघला हिंगोली आता बघा इकडे जाताना अगोदर काय घ्यायचा परभणीतून हिंगोली आणि नंतर भंडाऱ्यातून गोंदिया तिकडे जाताना कारण एकाच दिवशी मे एकोणीशे एक एक्क्याऐंशी ला जर तुम्हाला असं विचारलं मला सांगा याचं सा उत्तर सांगाय एकोणीशे एक सत्त्याण्णव पर्यंत महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते असं जर तुम्हाला वन लाईन क्वेश्चन विचारला एकोणीशे सत्त्याण्णव पर्यंत महाराष्ट्रात किती जिल्हे होती एक मे एकोणीशे सत्त्याण्णव पर्यंत महाराष्ट्राला बे तीनशे तेवीस विद्यार्थी लाईव्ह आहेत गुड 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 चलो हा बरोबर आहे चलो गोंदिया विचारते नाही तर हिंगोली विचारते ना पालघर दोन हजार चौदा मुंबई एकोणीसशे नव्वद हा यस बरोबर आहे एकोणीसशे नव्वद तुम्ही अशीच रिव्हिजन करायचे मी तुम्हाला शिकवत नाही रिव्हिजन सांगतोय हा एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होती सांगा बरं उत्तर एकतीस अरे वा गुड मंगेश मंगेश वाघमारे एकतीस तेवीस एकोणतीस सव्वीस नाही रे दादा एकतीस एकतीस बघा आता एकोणीशे एक्क्याऐंशीला दोन झाले ओके ब्याऐंशीला परत दोन झाले आणि नव्वद किती झाले तर था? एक झालाय म्हणजे किती जिल्हे झाले पाच नव्वद पर्यंत पाच नव्वद नाही एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत एकही नाही झाला डायरेक्ट अठ्ठ्याण्णव ला झालाय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले एकोणीशे सत्त्याण्णव पर्यंत म्हणजे पहिले सव्वीस आणि हे किती झाले पाच सव्वीस पाच किती झाले रे एकतीस यस क्लिअर एक एकतीस उत्तर बरोबर आहे एकतीसावा जिल्हा सांगा रे मित्रांनो कोणता होता एकतीसावा जिल्हा कोणता एकतीसावा महाराष्ट्रातला एकतीसावा जिल्हा कोणता होता एकतीसावा जिल्हा एकतीसावा रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग एकमे एक्क्याऐंशी ला हा बरोबर आहे चलो सांगा रे एकतीसावा जिल्हा कोणता होता रे मुंबई उपनगर कोणता होता मुंबई उपनगर यास क्लिअर चला हा त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर बघा हा त्याच्यानंतर काय सांगितलं मी ला धुळ्यातून नंदुरबार झालाय अकोल्यातून वाशिम झालाय एकाच दिवशी वेगळे झाले तर ठीक आहे आणि त्यावेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी एक मे एकोणीशे ला भंडाऱ्यातून गोंदिया झाला परभणीतून हिंगोली झाला डेट एकच आहे एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी जर तुम्हाला प्रश्न विचारला की पस्तीसावा जिल्हा महाराष्ट्रातला कोणता आहे पस्तीसावा पस्तीसावा जिल्हा जर तुम्हाला विचारला तर बघा गोंदिया नाहीतर हिंगोली आणि दोन दोनच्या जोड्या असेल तर गोंदिया हिंगोलीला जोडी लावून टाकायची क्लिअर नारायण भाऊ राणे त्यावेळेस कोण होते मुख्यमंत्री आणि एक ऑगस्ट दोन हजार चौदा ठाण्यामधून पालघर वेगळं झालं पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेस काय होते मु, मुख्यमंत्री होते हे खूप सोपं आहे बघा इथं जोड्या नव्याण्णव टक्के तुम्हाला जोड्या लावा प्रश्न विचारतील काय जोड्या लावा प्रश्न विचारते न की इकडं दिनांक आणि त्या दिवशी नवीन जिल्ह्यांची निर्मिती स्थापनेचा दिनांक आणि नवीन जिल्ह्यांची निर्मिती योग्य जोड्या लावा दुसरा प्रश्न जुना जिल्हा नवीन जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली त्याच्या जोड्या लावा आणि दुसरा तुम्हाला त्यावेळेस जर मुख्यमंत्री कोण होते असं जर विचारलं तर त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री सांगायचे तर तिसरा चौथा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम असणारा पर्याय निवडा नाहीतर योग्य क्रम सांगा हा बरोबर असा लय वेळा पाठ केले हा बरोबर आहे चलो हा काय सांगितलं मी काय सांगितलंय तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम निवडा योग्य क्रम निवडा इथं मी तुम्हाला शॉर्टकट आपल्या नोट्स मध्ये एक शॉर्टकट दिलेला आहे ज्यांच्याकडे शॉर्टकट नाहीये त्यांनी काय करायचं आहे शॉर्टकट इकडे लिहून ठेवायचं आहे कुठंतरी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम असणारा पर्याय निवडा असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला शॉर्टकट सांगतो खाली एका खाली एक लिहायचा आहे लो कर मी सजलोग मी सजलोग मी न वा नवाही सजलोग हा एक शब्द हा दुसरा शब्द न नवा ओके नवाही गो आणि पाल ओके गोपाल सजलो मी नवाही गोपाल स म्हणजे म्हणजे सांगा सिंधुदुर्ग बरोबर ना ज म्हणजे काय जालना सजलो ग म्हणजे काय सजलो लो, लो म्हणजे लातूर क्रमाने सांगायचे तर ग म्हणजे काय गडचिरोली मी म्हणजे काय मी म्हणजे सांगा मुंबई उपनगर न म्हणजे काय नंदुरबार ओके वा म्हणजे काय वाशिम ही म्हणजे काय हिंगोली गो म्हणजे काय गो म्हणजे काय रे गोंदिया आणि पाल पाल म्हणजे पालघर हे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा स्थापनेनुसार योग्य क्रम हे तुम्हाला सांग सजलो ग मी नवाही पाल चला आणि त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातले जिल्हे तुम्हाला हे सगळ्याला माहित झालं ना आता महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार जर, जर ते प्रादेशिक विभाग नंतर सांगतो क्षेत्रफळानुसार सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे हिंगोली ठाणे भंडारा मुंबई उपनगर हे सगळ्याला माहिती आहे आता हे काय डबल डबल घेत नाही अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर गडचिरोली हा क्षेत्रफळानुसार क्रम हा क्षेत्रफळानुसार कमी क्षेत्रफळ असणारे जिल्ह्यांचा क्रम ओके हे प्रशासकीय क्रम हे नीट लक्षात राहू द्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठ्या तालुके जर विचारले नवीन काय महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार नवीन तालुके विचारले तीनशे पस्तीस लोक लाईव्ह झाले बाबा अरे बाबा आपले जण लोक बघते चला चिखलदरा नंबर एक क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका चिखलदरा सत्तावीस सत्याहत्तर टू ट्रिपल सेवन सत्तावीस सत्याहत्तर ए शिखलदरा कुठलचा आहे रे अमरावती मधला आहे ओके अमरावती आणि अमरावती मधलं शिखर उंच तुम्हाला माहितीये कोणतं वैराट आणि उंची किती अकरा सत्याहत्तर बस तिथालचे ती, तीन तीन बघा ए सत्याहत्तर सत्याहत्तर अमरावतीमध्ये नेऊन टाकायचं साखरी साखरी धुळ्यातला धुळ्यातला साखरी तालुका कुठला धुळ्यातला दोन नंबर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातला तालुका आहे तो चोवीस दहा अहेरी गडचिरोली मधला आहे बावीस त्र्याऐंशी एटापिल्ली गडचिरोली मधला तालुका आहे क्षेत्रफळ बावीस सदुस सदुसष्ट आणि त्याच्यानंतर जत तालुका आहे त्याचं क्षेत्रफळ आहे बावीस चाळीस ओके हे आहेत महाराष्ट्रातले टॉप पाच तालुके क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार सर्वात छोटे तालुके जर विचारले सर्वात छोटे तालुके तेही मी तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही काय करायचे तर काढून घ्यायचे आहेत ठीक आहे नोट्स मधले नीट बघून जा कोकणातलेच आहे कोकणातलेच पाच पण तालुके कोकणामधलेच आहेत जसं की फॉर एक्झाम्पल ठाण्यामधला ठाणे जे आहे ठाण्यामधला जो तालुका आहे उल्हासनगर ओके उल्हासनगर जो आहे तो महाराष्ट्रातला सर्वात छोटा तालुका आहे उल्हासनगर त्याचं फक्त तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे ओके उल्हासनगर उल्हासनगर ठाणे जिल्ह्यातला सर्वात छोटा तालुका आहे तेरा चौरस किलोमीटर त्याच्यानंतर खाली जर तुम्हाला जर विचारला दोन नंबरचा तर तुम्हाला तळा तालुका आहे कोणता तळा ओके तळा तालुका तळ्याचं क्षेत्रफळ आहे दोनशे सत्तेचाळीस आताच काढून टाकले तळा हे रायगड मधले बर का तळा रायगड मधला आहे दुसरा एक आहे तुम्हाला मुरुड मुरुड त्याच क्षेत्रफळ आहे तुम्हाला दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणपन्नास तिसरा तालुका त्याच्यानंतर चौथा पण इथलाच आहे श्री श्रीवर्धन श्रीवर्धनच क्षेत्रफळ आहे तुम्हाला दोनशे बावन्न आणि पालघर जिल्ह्यामधला तालुका आहे तळासरी तळासरी तळा सरी, सरी याचं क्षेत्रफळ तुम्हाला आहे दोनशे छप्पन्न किती आहे दोनशे छप्पन्न हे महाराष्ट्रातले सगळ्यात कमी क्षेत्रफळानुसार तालुके हे तुम्हाला महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे क्षेत्रफळानुसार तालुके हे छोटे ओके याच्यावर तुम्हाला प्रश्न जर विचारले तर नीट लक्षात राहू द्या नोट्स मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे हे झाला महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग ठीक आहे तर हे तुम्हाला जे महत्वाचा पॉईंट होता हे तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे बाकी हे तुम्ही बघून जा सेम तालुके सेम नावाचा तालुका दोन जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या आहेत खेड पुणे आणि रत्नागिरी हे सगळ्याला माहिती आहे रे मित्रांनो हे सगळ्याला माहिती आहे कर्जत जो आहे तो अहमदनगर रायगड कळम जो आहे तो यवतमाळ आणि उस्मानाबाद मालेगाव जो आहे तो नाशिक आणि वाशिम वाशिममध्ये आहे बरोबर नांदगाव तुम्हाला नाशिक अमरावती सेलू जो आहे परभणी वर्धा कारंजा जो आहे वर्धा आणि वाशिम शिरूर जो आहे पुणे आणि बीड आणि आष्टी आहे बीड आणि वर्धा ठीक आहे ना चला तर हे खूप महत्वाचे होते महाराष्ट्रातील रचनात्मक दृष्ट्या प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग प्रादेशिक विभागाचे नाव बघा पुस्तकात तुम्हाला प्रादेशिक विभाग जे आहेत ते पाच दिलेत मी तुम्हाला सात प्रादेशिक विभाग देतोय कारण का दोन हजार तेराला जे दोन विचारले होते ते आत्ताच्या नवीन पुस्तकामध्ये फक्त पाचच दिलेत पण पुर नंतर जर तुम्हाला विचारलं तर ते तुम्हाला सात देतो मी तळासरी कोकणात उत्तरेकडील हा बरोबर उत्तरे आहे तळासरी कोकणातील सर्वात उत्तरेकडील तालुका तळासरी आहे चला मी काय सांगितलं रचनात्मक दृष्ट्या महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग किती आहेत पुस्तकात पाच आहेत मी तुम्हाला दोन देतो इज इक्वल टू सात लक्षात ठेवायचे पहिला कोणता आहे पहिला आहे कोकण कोकण प्रादेशिक विभागात अरबी समुद्राला लागून असणाऱ्या जो काही उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला आहे निमोळा चिंतोळा चिंचोळा हा जो आहे हा कोकण याच्यामध्ये सात जिल्ह्यांचा सा मिळून तयार होतोय कोकण याचं क्षेत्रफळ आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर हे फायनल उत्तर ठेवून द्या तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव हे उत्तर रॉंग आहे तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव नाही तीस हजार सातशे अठ्ठावीस सगळ्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळाची बेरीज केली तर एवढी येते म्हणून हे कोकण आहे तुमचं दुसरा प्रादेशिक विभाग दुसरा प्रादेशिक विभागामध्ये तुम्हाला काय सांगितलंय खानदेश ओके खानदेश म्हणजे काय उत्तरेला तुम्हाला नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा या तीन जिल्ह्यांचा मिळून तयार काय होतो खानदेश ओके खानदेश आणि या खानदेशामध्ये तुम्हाला केळीचं उत्पादन जास्त घेतलं जात आहे कापसाचं पीक जास्त घेतलं जात आहे तापी नदीच्या खोलवर गाळाचं संचयन झालेलं आहे म्हणून इथल्याचा आर्थिक विकास झालेला आहे तिसरा जो आहे तिसरा जो आहे देश देश हा प्रादेशिक विभाग आहे तिसरा देश या प्रादेशिक विभागाला तुम्हाला दैनंदिन भाषामध्ये काय म्हणतात पश्चिम पश्चिम महाराष्ट्र काय म्हणतात पश्चिम महाराष्ट्र म्हणतात देश प्रादेशिक विभागाला दुसरं नाव काय पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक प्रशासकीय विभागातील दोन जिल्हे एक आहे नाशिक आणि दुसरा आहे अहमदनगर आणि पुणे प्रशासकीय विभागातील पाच जिल्हे पाच जिल्हे पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर असा पाचन दोन सात जिल्ह्यांचा मिळून तयार काय होतोय आ... देश हा प्रादेशिक विभाग म्हणजेच आपण त्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतो तुम्हाला एकदा प्रश्न विचारला होता महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सर्वात जास्त कोणत्या प्रादेशिक विभागाचा वाटा आहे प्रादेशिक विभागाचा देश या प्रादेशिक विभागाचा महाराष्ट्राचा आर्थिक विकास आहे कारण का नाशिक जिल्हा तर पैसे छापायचा कारखानाच नाशिकमध्ये रे वीस रुपयाची नोट नाशिकमध्ये छापती द्राक्षाचे उत्पादन तिथेच आहे की तुम्हाला Uh, कांद्याची बाजारपेठ आहे तिकडं खूप मोठं नाशिकमध्ये अहमदनगर साखर कारखान्याचा जिल्हा विहिरींचा जिल्हा ठीक आहे क्षेत्रफळ सर्वात मोठं पुणे पुणे जिल्ह्यामध्ये दळणवळण तंत्रज्ञान शहर आहे हा आय टी पार्क जगामध्ये सगळ्यात मोठं आय टी पार्क तुम्हाला पुण्यामध्ये आहे सगळे त्याच्यानंतर अं ह्या पुण्याचे तर खूप सारे वैशिष्ट्य आहेत सातारा सांगली सगळे ऐतिहासिक आहेत आणि सगळे इकडं तुम्हाला नगदी पीक उत्पादन सगळ्यात जास्त आहे कोल्हापूर आणि सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जर घेतलं कोल्हापूर सोलापूर दर हेक्टरी उत्पादन उसाचं जास्त आहे म्हणजे आर्थिक विकास यांचा आर्थिक मध्ये खूप मोठा वाटा आहे ठीक आहे त्याच्यानंतर मरा मरा आहे मराठवाडा मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत आठ औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे आठ जिल्हे मिळून काय झाला झाला मराठवाडा झाला किंवा गोदावरी नदीच्या खोऱ्यास तुम्हाला प्रादेशिक विभाग हा मराठवाडा त्याच्यानंतर आहे विदर्भ ओके विदर्भाला काय म्हणतात वराडी लोक वराडी वीर अमरावती प्रशासकीय विभागातील पाच जिल्हे नागपूर मधले सहा असा अकरा जिल्ह्यांचा काय झालाय प्रादेशिक विभाग तयार झालाय तो म्हणजे कोणता विदर्भ आणि आता हे झाले तुमचे पुस्तकातले पाच आता दोन कोणते कोणते आहेत नवीन तर इथं कोणता आहे आपला सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वताचा घाटमाथ्याचा प्रदेश सह्याद्री पर्वताचा घाटमाथा घाटमाथ्याचा जो प्रदेश आहे हा ज्याला थंड हवेच्या ठिकाण म्हणतो हे सगळे घाटमाथे हे सुद्धा प्रादेशिक विभाग आहे हा यष्ट दोन हजार तेराला विचारला होता मग जसं की तुम्हाला लोणावळा खंडाळा माथेरान पाचगणी महाबळेश्वर आंबोली हे सगळे काय घाट माथे येतं आणि दुसरा सातवा प्रादेशिक विभाग कोणता आहे हा सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतराचा भाग सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतराचा भाग मावळ हा हवामान बदलाचा प्रदेश आहे हा सुद्धा तुमचा प्रादेशिक विभाग आहे ठीक आहे असे सात प्रादेशिक विभाग आहेत त्यांचे नाव जे आहेत इकडे तुम्हाला दिलेले पश्चिम महाराष्ट्रात सात जिल्हे सत्याऐंशी तालुके कोकणामध्ये सात जिल सात जिल्हे सत्तेचाळीस तालुके खानदेशामध्ये तीन जिल्हे पंचवीस तालुके घाटमाथा मावळ मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे शहात्तर तालुके विदर्भ अकरा जिल्हे दोन एकशे वीस तालुके या सगळ्यांचा समावेश महाराष्ट्राची रचनात्मक दृष्ट्या प्रादेशिक विभागात होतोय तर हे झालं तुमचं महाराष्ट्राचा राजकीय भूगोल पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्राकृतिक रचना आणि त्याच्यानंतर नदी प्रणाली ठीक आहे जेवढं कव्हर होईल तेवढं मी तुम्हाला आय एम पी टॉपिक कव्हर करून देईल एक दळणवळणाचा टॉपिक एक मला घ्यायचा का आहे थी, कारण त्याच्यावर जास्त प्रश्न विचारते रस्ते महामार्ग याच्यावर कारण का त्याच्यावर बरेच जणांचे क्वेश्चन चुकतायत नवीन जिल्हे वगैरे झालेले आहेत ठीक आहे चला तर मग या ठिकाणी आज आपण थांबूया तुम्हाला लेक्चर कसं वाटलं त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे व्यवस्थित ओके कमेंट करा लाइक करा आणि त्याच्या नंतर मित्राला शेअर पण करा ठीक आहे आणि या ठिकाणी आपण थांबूया जास्त तुमचा वेळ घेऊन घेत नाहीये चला या ठिकाणी थांबूया भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद आणि टेक केअर 我有那个。明白、mm。Hmm.